नमस्कार. लोकसत्ता मार्ग यशाचा या वेब संवादात मी स्वाती पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. लोकसत्ता मार्ग यशाचा हा वेब संवाद आपण दरवर्षी प्रत्यक्ष भेटून करत असतो. विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत भेट होत असते आणि आपला एक छान कार्यक्रम होत असतो. लोकसत्ताचा आपल्या वाचकांशी एक छान संवाद होत असतो. यंदा मात्र कोरोनामुळे हा संवाद फक्त वेब माध्यमावर गेलेला आहे, म्हणूनच आजच्या या वेबसंवादाचं आयोजन. आजच्या या वेबसंवादात करिअर समुपदेशक विवेक वेलणकर आपल्याशी बोलणार आहेत. पण त्याआधी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम सर यांना करते. नमस्कार. विवेक वेलणकर आमचे मित्र आज या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. मार्ग यशाच्या हा तीन भागाचा ही तीन भागाची वेबसंवाद मालिका होती, त्यातला आजचा हा तिसरा भाग आहे. विवेक वेलणकर आमच्या मार्ग यशाच्या या प्रत्यक्ष कार्यक्रमात दरवर्षी नियमितपणे सहभागी होत असतात. अतिशय ज्याला लोकप्रिय म्हणायच्या ऐवजी विद्यार्थीप्रिय समुपदेशक असं त्यांची ओळख आहे. त्या पलीकडे त्यांची अजून एक फार मोठी ओळख आहे, ती म्हणजे माहिती अधिकाराच्या क्षेत्रातले ते खूप मोठे कार्यकर्ते आहेत, अतिशय नावाजलेले कार्यकर्ते आहेत. नाकासमोर राहून समाजाला प्रश्न विचारायचे, व्यवस्थेला प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हे हा त्यांचा सातत्याचा ध्यास आहे. पण मूळ त्यांचं जे आहे ते व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशन. बारावीच्या आधी असलेल्या पालकांच्या पोटात सतत गोळा असतो, आपल्या मुलांना आता नेमकं काय करावं, कुठं जावं, काय केलं असता त्याचा आयुष्यात स्थिरता प्राप्त होईल, अशा नानाविध प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या पालकांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी मार्ग यशाचा हा उपक्रम अतिशय मोलाचा आणि महत्वाचा ठरत आलेला आहे. या वर्षी तो प्रत्यक्ष होऊ शकला नसला तरी वाचकांकडून खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी झाली, म्हणून आम्ही ही वेब संवाद मालिका या वर्षी आयोजित केली. या मालिकेमध्ये मोठ्या संख्येनं लोकसत्ताचे वाचक पण सहभागी झालेले आहेत, त्यांचेही मी लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. विवेक वेलणकर यांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सगळी सूत्र आता मी स्वाती पंडित या माझ्या सहकाऱ्यांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि लोकसत्ता मार्ग यशाचा या आपल्या वेब संवादाला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. मला सांगायचं आहे की आता विवेक वेलणकर सर आपल्याशी बोलतील आणि त्यानंतर आपल्या प्रश्नांना सुद्धा उत्तर मिळणार आहेत. आधीच प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे आपल्या वाचकांकडून, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नक्की मिळणार आहेत. पण सुरुवातीला वेलणकर सर आपल्याशी बोलतील, त्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणेच प्रश्न पाठवणार आहात मला आणि ते प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत. तेव्हा मी वेलणकर सरांना विनंती करते की लोकसत्ता मार्ग यशाचा या आजच्या वेब संवादाला तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद स्वाती. धन्यवाद संगोराम सर. दहावी आणि बारावीतनं आत्ता पुढे जाऊ इच्छिणाऱ्या आणि गेलेल्या सर्व विद्यार्थी आणि त्याही पेक्षा अतिशय चिंतेत असलेल्या त्यांच्या पालकांना नमस्कार. खरं म्हणजे यंदाचं हे 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं वर्ष खूप चिंतेचं आणि काही प्रमाणात त्यांना जी अशी एक हुरहुर वाटते त्याचा आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. याचं कारणच एक अभूतपूर्व संकटातून आपण सगळे जातोय करोना, आणि त्या पार्श्वभूमीवर नक्की आता आपल्या मुलांना कुठे कुठल्या ब्रँचला प्रवेश घ्यावा, कुठलं करिअर मध्ये ते पुढे गेले, कुठल्या विषयात पुढे गेले तर त्यांचं आयुष्यात पुढे चांगलं काहीतरी होईल, ही जी शंका सातत्याने सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात येते, त्याला काहीस उत्तर देण्याचा एक प्रयत्न मी आजच्या या संवादामधनं करणार आहे. एक आपल्याला नक्की मी सांगू इच्छितोय की आत्ता हे जे काही सगळं वातावरण आहे हे टेम्पररी आहे, हे अजून एक 4-6 महिने वर्षभर, पण ह्यापेक्षा जास्त टिकेल असं काही वाटत नाही. त्यामुळे आपण जे निर्णय घेणार आहोत ते लॉंग टर्म निर्णय घेणार आहोत आणि त्यामुळे आत्ताच्या ह्या सिच्युएशनचा खूप धसका घेऊन निर्णय घेणं हे याची कुठलीही आवश्यकता किंवा गरज नाही आहे. आत्ता जी 10वीतनं 11वीत मुलं गेली आहेत त्यांचे ऑलरेडी आत्ता क्लासेस सुरू झालेत, इवन त्यांच्या ब्रांचेस निवडून झाल्यात, कॉलेज आता सुरू होतील ऑनलाईन, ऍडमिशनची प्रोसेस सुरू आहे.
तरीही त्या विद्यार्थ्यांसाठी काही दोन गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या आहेत. कारण विशेषतः यंदाच्या वर्षी तर मला असं एक सातत्याने जाणवतं, म्हणजे मी जेव्हा विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं वैयक्तिक समुपदेशन करतो त्यावेळेला मी मुद्दाम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांना लाईनवर घेतो आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचे असतात. आणि ते भाव वाचताना माझ्या सातत्याने असं लक्षात येतं की गोंधळलेपणापेक्षा सुद्धा त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारची एक धारणा आहे की बाबा आत्ता आपण सेफ खेळावं, म्हणजे अमुक एक करिअर घ्यावं म्हणजे मग पुढे प्रॉब्लेम येणार नाही, सेफ राहावं. आता मला असं वाटतं की ही भावनेने जर आपण आत्ता ब्रांच निवडली असेल 10वीनंतर तर कुठेतरी अजूनही शक्य असेल तर सेकंड थॉट द्यायला हवाय. याचं कारण सेफ असं काही खरं म्हणजे नसतंच, आपल्याला काय जमणार आहे ते सेफ असतं हे लक्षात घेतलं तर मग जग हे सेफ म्हणतं म्हणून तिकडे जावं अशा प्रकारचे जे काही विचार केले जातात ते विचार कदाचित त्यातनं आपल्याला मुक्ती मिळेल. साधारणपणे माझा जो अनुभव आहे त्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी आता निर्णय घेताना पहिलं काय लक्षात घेतलं असेल ते मिळालेले मार्क, आणि मग त्या पर्सेंटेज चांगलं पडलं असेल, किती पडलं बाबा 80% 90% मग तू सायन्सला जा बाबा, मग थोडे कमी पडले असतील तर कॉमर्सला, अशा प्रकारचे निर्णय आजही दुर्दैवाने घेतले जात आहेत. आणि हे मी रोज अनुभवते विद्यार्थी आणि पालकांशी जेव्हा मी संवाद करतो तेव्हा. माझी विनंती अशी आहे की हे सगळं खरं नाही, हे मार्क हे काही क्रायटेरिया फुटपट्टी असूच शकत नाही. याचं कारण मार्क पडलेत कसे आपल्यालाही सगळ्यांना माहितीये, म्हणजे गेल्या वर्षी पहिल्यांदाच ते इंटरनल मार्क काढले होते तर पर्सेंटेज खूप खाली आले होते, यंदा परत इंटरनल मार्क ऍड झालेत. म्हणजे विशेषतः आपल्या महाराष्ट्र बोर्डामध्ये 20 मार्क शाळांनी देऊन टाकलेत आणि विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज खूप वर गेलंय. त्याच्या जोडीला बेस्ट ऑफ 5, म्हणजे ते कुणी आणली असेल सिस्टीम त्याला तर नोबेल प्राईजच द्यायला पाहिजे. बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय, ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क त्याच्यात त्या विषय तुमच्या पर्सेंटेज मधनं काढूनच टाकायचा. आणि याच्यामुळे असं व्हायला लागलंय की ज्यांना 90% मार्क आहेत 92% मार्क आहेत त्यांचा लोएस्ट विषय काही ठिकाणी सायन्स किंवा मॅथ्स पण आहे आणि तो बाहेर पडलेला आहे तो पर्सेंटेज कॅल्क्युलेशन मधनं, आणि तरीही त्या मुलांनी ब्रांच निवडली सायन्स. हे जे काही होत आहे ना हे कुठेतरी जरास डेंजरस आहे लक्षात घ्या. दुसरं एक बघायला मिळतंय की एक कुठेतरी ग्रुप सायकोलॉजी आहे, आपले मित्रमंडळी काय म्हणतात त्याचा आधार घेऊन आपण निवडतोय, माझा ग्रुप कायम राहायला पाहिजे. ही पण एक चुकीची सायकोलॉजी आहे, कारण असं ग्रुप आयुष्यभर कुठलाच कायम राहू शकत नाही. राहायचाच असेल तर तो शालाबाह्य असतो, म्हणजे त्याच्याशी तुमच्या शिक्षणाचा काही संबंध नसतो. आणि त्यामुळे अशा प्रेशर खाली किंवा अशा पियर प्रेशर खाली जर आपण निर्णय घेतला असेल तर मला असं वाटतं थोडस परत एकदा अजूनही विचाराची वेळ आहे, अजूनही कुठेतरी आपल्याला त्याचा मागोवा घेता येऊ शकतो. काय करायला हवंय, कारण इथे आता 8वी 9वी 10वी पासूनची मुलं आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून 10वी नंतर काय करायला पाहिजे आपण जेव्हा ब्रांच निवडतो तेव्हा त्याचा एक 2 मिनिटात मागोवा घेऊन आपण पुढे जाऊया. मी एक छोटस त्याला सजेशन देतो मुलांना की अरे बाबा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, तुला स्वतःला कळते की आपण काय निवडावं, तू कुठल्याही एक्सटर्नल प्रेशर खाली यायची गरज नाही, फक्त तू आत्मपरीक्षण कर. काय करायचं विद्यार्थ्यांनी, तर आपण जेवढे विषय शिकलो 10वी पर्यंत मग त्याच्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, ज्योमेट्री आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे जेवढे विषय आपण शिकलोय तेवढे सगळे विषय एका कागदावर लिहून काढा, त्याचे 3 भाग करा, त्यातले खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय हे पहिल्या भागात टाका, मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय दुसऱ्या भागात टाका, आणि अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय तिसऱ्या भागात टाका. आणि मग त्यातले जे खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ते विषय घेऊन आपल्याला कुठल्या ब्रांच मध्ये पुढे जाता येईल याचा विचार करून ती ब्रांच निवडा. म्हणजे मग आपल्या आवडीच्या विषयातच आपण त्याच्यानंतरचं पुढचं करिअर करणार असल्यामुळे आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. अगदी साधं तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. माझ्याकडं जेव्हा पालक हे विचारायला येतात ना तेव्हा मी त्याला तेव्हा त्यांना जेव्हा हे सांगतो की अशा प्रकारे एक्झरसाइज करा तर ते म्हणतात मुलांना कसं शक्य आहे, मुलांना 100% शक्य आहे. 10वी पर्यंत जो मुलगा आलाय त्याला स्वतःला ओळखता येत नाही असं होऊ शकत नाही, त्याला फक्त ते व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. 10वीपर्यंत सगळे विषय खांद्यावर घेऊन जावं लागतं पण आता संधी मिळणार आहे, ती संधी बिलकुल सोडू नका. ह्या एक्झरसाइज करा, आत्मपरीक्षण करा आणि आपल्याला आवडणारे जमणारे झेपणारे विषय ज्या शाखेमध्ये आहेत ती शाखा माझी असं ठरवून पुढे जा. मला अनेकदा पालक विद्यार्थ्यांपेक्षा पालक हा पहिला प्रश्न विचारतात, सर आता याच्या पुढच्या काळात कशामध्ये चांगलं करिअर होऊ शकतं.
स्कोप कुठे आहे स्कोप? आता खरं म्हणजे याचं उत्तर काही नाही हो, काय उत्तर देणार स्कोप कुठे आहे? स्कोप कुठं नाही असं नाहीच आहे, सगळ्या फील्डमध्ये स्कोप आहे. कुणाला स्कोप आहे? वरच्या 25% सगळ्या फील्डमध्ये स्कोप आहे, आणि खालच्या 25% कुठल्याही फील्डमध्ये गेले त्या फील्डमध्ये तरी स्कोप नाहीच आहे. कारण कुठल्याही फील्ड मधल्या टॉपच्या लोकांना उत्तम संधी मिळत असतात, आणि म्हणून फील्डला स्कोप नसतो, आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याला स्कोप असतो. आणि म्हणून आपल्या आवडीच्या विषयांमध्येच जर आपण पुढे जाणार असू तर आपल्याला स्कोप चांगला मिळायची शक्यता आहे, कारण आपण वरच्या 25% असण्याची शक्यता आहे. हे सगळं अंदाज घेऊन आपल्याला अजून निवड करायची, अजून ज्यांची झाली नसेल किंवा अजून अर्धवट अवस्थेत असेल त्यांनी हा विचार करायला हरकत नाही. एक अजून आता विद्यार्थ्यांपुढे आणि पालकांपुढे असलेला प्रश्न जो मला सातत्याने सांगितला जातो तो म्हणजे ज्यांना इंजिनिअरिंगच करायचंय आयुष्यात त्यांच्यामुळे एक मोठा प्रश्न आता आहे. कारण इंजिनिअरिंग डिप्लोमाच्याही ऍडमिशन सुरू झाल्यात जे 10वी नंतर आहेत, आणि 11वी 12वीचे सायन्सचे ऍडमिशन सुरू झालेत. आता डिग्री इंजिनिअरिंग करण्याकरता हे दोन मार्ग उपलब्ध आहेत, म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या मार्गाने जायचं असेल तर 3 वर्षाचा 10वी नंतर डिप्लोमा, आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश असल्यामुळे पुढे 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग. 11वी 12वीच्या मार्गाने गेलं तर 11वी 12वीची 2 वर्ष आणि पुढे 4 वर्षाचं डिग्री इंजिनिअरिंग, म्हणजे 3+3=6 आणि 2+4=6 अशा दोन्ही मार्गांनी 6 वर्ष लागत असल्यामुळे खरं म्हणजे हा प्रश्न उभा राहतो, हा मार्ग निवडू का हा मार्ग निवडू. आणि आता अनेक पालक आणि विद्यार्थी असे दोन्ही मार्गांवर पाय ठेवून आहेत, पण एक कुठला तरी फायनली निवडावाच लागणार आहे, मग कुठला निवडू? आता खरं म्हणजे याला कुठलाही थंबरूल नाही, पण मी त्याच्या काही आपल्याला बेसिक्स गोष्टी सांगणार आहे, त्याच्यावरनं निर्णय आपणच घ्यायचा आहे. मी नाही तुमच्याकरता निर्णय घेऊ शकणार, पण निर्णय घेण्यासाठी सहाय्यभूत ठरतील अशा काही गोष्टी मात्र मी आपल्याला नक्की सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, डिप्लोमाला जाण्याचे फायदे काय? फायदा नंबर एक, जर 11वी 12वीचे हे सगळे क्लासेस ते त्यांचे प्रचंड फिया, ती रॅट रेस, ती 12वीची सीईटी, ती जेईई, त्याच्यानंतर लांबलेली इंजिनिअरिंग ऍडमिशनची प्रोसेस, त्यानंतर इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष डेंजरस, दांड्या उडण्याचं प्रमाण जास्ती, हे सगळं टाळून डिप्लोमाच्या 3 वर्षामध्ये आपण छानपैकी पुढे जाऊ शकतो आणि डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला जाऊ शकतो, म्हणजे हे सगळं वाचतं. दुसरं, ज्या विषयात आपण डिप्लोमा केलाय त्याच विषयात पुढे डिग्री करत असल्यामुळे डिग्री कोर्स सोपा जातो. तिसरं, डिप्लोमा झाल्यावर जर आपल्याला असं वाटलं की झालं एवढं शिक्षण बस झालं मला आता प्रोफेशनली काम सुरू करायचंय, तर डिप्लोमा हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असल्यामुळे आपल्याला जॉब म्हणा किंवा स्वयंरोजगार म्हणा यातलं काही करण्याची शक्यता निर्माण होते. कारण डिप्लोमा नंतर आपल्याकडे इंडस्ट्री, प्रायव्हेट इंडस्ट्रीतच असं नाही तर पब्लिक सेक्टरमध्ये, म्हणजे अगदी रेल्वे पासून MSCB पर्यंत आणि ST महामंडळापासून ते डिफेन्स फोर्सेस पर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनियर्स लागतात. त्यामुळे हे झाले फायदे, पण कुठलीही गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही, तोटे काय ते समजून घेऊया. 10वी नंतर डिप्लोमा जाण्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे डिप्लोमाची ब्रांच 10वी नंतर निवडायला लागते, मेकॅनिकल का, इलेक्ट्रिकल का, इलेक्ट्रॉनिक्स का, कॉम्प्युटर का, IT का, सिव्हिल वगैरे वगैरे. आता इथं जी 12वीला मुलं आहेत ना, आणि जी आता जेईई झाली, आता CET प्रिपरेशन करतायत, अजून महिन्याभरानंतर जे ब्रांच निवडतील इंजिनिअरिंगची, त्यांनाही आज कळत नाहीये मी कुठली ब्रांच निवडू, मेकॅनिकल का, इलेक्ट्रिकल का, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर का, IT. 12वी झाल्यानंतर इथं 10वी नंतरच निवडायचे, काहीच माहित नाही त्या मुलाला मेकॅनिकल काय आणि इलेक्ट्रॉनिक्स काय. कुणीतरी त्याला सांगतं मेकॅनिकल छान असते की चाललं तिकडं, आणि त्यातनं डिसिजन दुसऱ्यांनी घेतलेला असतो आणि तो आपण फॉलो करतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. दुसरं, नंबर ऑफ सीट्स. जेव्हा तुम्ही 12वी नंतर एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला फर्स्ट इयरला जाता तेव्हा जर 100 सीट्स त्या कॉलेजमध्ये से मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला उपलब्ध असतील, तर डिप्लोमात जेव्हा तुम्ही त्या कॉलेजला सेकंड इयरला डायरेक्ट जाता तेव्हा फक्त 10 सीट्स उपलब्ध असतात, 10%. आणि हे प्रमाण, याचा अर्थ असा आहे की जर विद्यार्थ्यांना डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश हवा असेल तर मग VZTI, COEP अशी जी मोठी मोठी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथं प्रवेशाकरता 95% मार्क लागतील, 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3र्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन नक्की चुकली नाही, म्हणजे कुठेतरी आपल्याला ह्या दोन्ही बाजू विचारात घेऊन आपला निर्णय करायचा आहे. निर्णय अजून करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असल्यामुळे मी हे आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं. आता कमिंग टू करिअर्स. आता काय झालंय, या कोविडमुळे आपण अनेक न्यूज ऐकतोय
की मर्चंट नेव्ही मध्ये खूप आता प्रॉब्लेम्स आहेत, जहाज सगळी समुद्रावर थांबून आहेत, नवीन लोकांना काम मिळत नाहीये, तीच गोष्ट पायलटची आहे, एअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, फ्लाईट्स उडत नाहीत, त्यामुळे सगळंच एअरलाईन इंडस्ट्री ट्रबलमध्ये आहे, हॉटेल इंडस्ट्री ट्रबलमध्ये आहे, अशा अनेक गोष्टींबद्दल आपण सातत्याने ऐकतोय आणि त्यामुळे कन्फ्युजन खरंच वाढते. पण परत एकदा मगाशी मी जे सांगितलं ते परत एकदा सांगतो की ही जी आहे ही टेम्पररी फेज आहे. याच्यातनं लॉंग टर्म इम्पॅक्ट कुठल्या इंडस्ट्रीवर खूप मोठे होतील असं आत्ता तरी काही वाटत नाही. 6-8 महिने वर्षभरानंतर जेव्हा गोष्टी स्ट्रीमलाईन होतील, नॉर्मलाईज होतील, त्यावेळेला परत एकदा थिंग्स विल कम बॅक टू जेव्हा जशा आपण जानेवारी फेब्रुवारी 2020 मध्ये होतो तिथे आपण परत येऊ शकतो. त्यामुळे निर्णय घेताना केवळ आमच्या फील्डमध्ये स्कोप मिळणार आहे म्हणून तिकडे जाणं हे योग्य ठरणार नाही. ते आपल्याला सूट होतंय का नाही हे बघण्याची खूप गरज आहे. आत्ता जे मला चित्र दिसतंय बहुसंख्य पालक असं म्हणतायत, म्हणजे दोन कॅटेगरी आत्ता आहेत. एक म्हणतायत आपल्याला सायन्सच घ्यायचं का, तर तुला आवडो ना आवडो सायन्स घे, 12वीपर्यंत सायन्स कर आणि मग नाहीच जमलं तर नंतर आर्ट्स किंवा कॉमर्सला शिफ्ट होता येतच, काही चिंता करू नको. आता खरं म्हणजे हेही चुकीचं आहे ना. मी त्या मुलाला विचारतो बाबा तुला इंजिनिअरिंग करायचं का, नाही. मेडिकल करायचं का, नाही. ऍग्रिकल्चर करायचं का, नाही. फार्मसी करायचं का, नाही. आर्किटेक्चर करायचं का, नाही. रिसर्च मध्ये जायचं आहे का, नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जायचं आहे का, नाही. बायोटेक्नॉलॉजी मध्ये जायचं आहे का, नाही. अरे मग करायचं आहे काय सायन्स मध्ये जाऊन? केवळ सायन्स घेतलं म्हणजे स्कोप खूप मिळतो, संधी खूप मिळतात, म्हणजे काय तर या फील्ड मध्ये मिळतात. मग केवळ ह्या एका भ्रमापोटी सायन्सला जाणं आणि त्या विद्यार्थ्यांना झेपत नसताना, त्याची तेवढी ताकद नसताना त्याला त्याच्यात लोटणं हे चुकीचं ठरू शकत. म्हणून हा जो एक समज आहे की सायन्सला गेलं म्हणजे सगळं आयुष्यात करिअर मिळतं हे चुकीचं आहे, म्हणून आपण पहिल्यांदा काही कॉमन करिअर्स कडे येऊया. कॉमन करिअर्स मध्ये पहिलं एक करिअर बद्दल बोलूया, ते म्हणजे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातलं करिअर. काय झालंय आत्ता जर आपण कोरोनाच्या या काळामध्ये बघितलं तर दोन क्षेत्रांबद्दल जगभर चर्चा आहे. एक हेल्थ सायन्स म्हणजे थोडक्यात आरोग्य विषयक सगळंच, कारण कोविडमुळे तेच टॉप प्रायोरिटीवर आले. इमिजिएटली सेकंड प्रायोरिटी इज इकॉनॉमिक. सगळेजण इकॉनॉमी बद्दल बोलताय, जागतिक इकॉनॉमी, देशाची इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, शहराची इकॉनॉमी, म्हणजे ज्याला इकॉनॉमिक शब्दाचं स्पेलिंग येत नाही तो पण आता इकॉनॉमी बद्दल बोलायला लागला, अशा अवस्था आहे. त्यामुळे इकॉनॉमिक्स ह्या विषयाला नक्की महत्व आहे आणि ते कोरोना नंतरच्या काळात सुद्धा आहे त्याच्यापेक्षा वाढणार आहे, कारण आता तो एक अत्यंत कळीचा मुद्दा झालाय, सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत झालेला मुद्दा आहे. पण म्हणून प्रत्येकाने इकॉनॉमिक्स मध्ये जावं का, तर असं होत नाही. आपल्याला जमणारं झेपणारं आवडणारं ते करिअर आहे का हे बघावं लागतं. इकॉनॉमिक्स मध्ये ज्यांना करिअर करायचंय त्यांनाही आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वीपर्यंत कशातनही गेले तरी प्रॉब्लेम नाही, त्यांना 12वीनंतर इकॉनॉमिक्स मध्ये जाताच येतं. इकॉनॉमिक्स मध्ये दोन प्रकारचे कोर्सेस आहेत, बीए इकॉनॉमिक्स, बीएससी इकॉनॉमिक्स. पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट नावाची इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, ही देशातली 2 नंबरची इन्स्टिट्यूट, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नंतर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स. तर अशा ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा इव्हन मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, अन्य युनिव्हर्सिटीच्या अंडर सुद्धा इकॉनॉमिक्सचे कोर्सेस आहेत. मोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये मात्र प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्या प्रवेश परीक्षेला आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलाही विद्यार्थी जाऊ शकतो, बसू शकतोच, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी एवढं मात्र नक्की सांगेन की फक्त ग्रॅज्युएशन करून भागणार नाही इकॉनॉमिक्स मध्ये, आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकावं लागेल. पण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपण शिकलो तर खूप फील्ड मध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब पासून बँकिंग, इन्शुरन्स, आयटी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर मोठ्या कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन, अशा सगळ्या सेक्टरमध्ये इन्शुरन्स इकॉनॉमिक्सची लोक लागणार आहेत किंवा लागतायत ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे एक फील्ड असं आहे आणि म्हणून जी मुलं आर्ट्स किंवा कॉमर्सला आहेत त्यांच्याकरता माझी विनंती आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स घ्यावंच लागतं, त्यांना पर्यायच नाहीये. पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इकॉनॉमिक्स हा विषय जर घेतला 12वीपर्यंत तर किमान त्यांना कळेल ना की मला इकॉनॉमिक्स कसं वाटतंय बाबा, आवडतंय का, जेमतंय का, झेपतंय का, तर मी इकॉनॉमिक्सच्या करिअरकडे जाऊ शकेन. मला नाही आवडलं तर केवळ त्याच्यात स्कोप आहे म्हणून मी जाण्यासारखं काही नाहीये. पण एक करिअर ऑप्शन हा इकॉनॉमिक्सचा असू शकतो. दुसरा आहे लॉ. आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही तुम्ही जरी गेलात तरी लॉ मध्ये करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आत्ता कोर्ट बंद असल्यामुळे कुठेतरी थोडस ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यासारख्या जरी वाटत असल्या तरी ती वस्तुस्थिती नाही.
आज देशभरात 3 कोटीहून जास्त खटले वेगवेगळ्या कोर्टांमध्ये पेंडिंग आहेत आणि आजच्या कोर्ट बंद असण्याच्या काळात सुद्धा शेकडो रोज दाखल होत आहेत. आपण आत्ताही पाहिल्या म्हणजे अगदी नीट आणि जेईला आव्हान देणाऱ्या केसेस सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते. असे रोज काय काय चाललंच आहे. त्यामुळे वकिली हा एक फील्ड असा आहे की जिथे रेसेशन नक्की नसतं. इट्स अ स्टेबल फील्ड, त्यामुळे कोरोनाचा त्याच्यावर इफेक्ट होणार नाही. त्यामुळे ते एक फील्ड चांगलं आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वीपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला जाण्याची संधी आहे, मात्र त्याच्याकरता एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य सरकारने सेपरेट एंट्रन्स एक्झाम ठेवली आहे त्याकरता लॉ सीईटी नावाची, आणि त्या लॉ सीईटी मधून आपल्याला प्रवेश मिळू शकतो. पण त्या लॉ सीईटी मध्ये चांगला स्कोर जर आपल्याला मिळाला तर चांगलं कॉलेज लॉच मिळू शकतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. जसं इंजिनिअरिंग मध्ये आयआयटी इज द बेस्ट, तसं लॉ मध्ये पण नॅशनल लॉ स्कूल्स आर द बेस्ट. आणि नॅशनल लॉ स्कूल्स मध्ये प्रवेशांसाठी स्वतंत्र एक्झाम आहे, त्याचं नाव आहे क्लॅट. यंदा पहिल्यांदाच काही नॅशनल लॉ स्कूल्सनी स्वतःची पण एंट्रन्स सुरू केली आहे. पण त्यांची स्वतःची असो नाही तर क्लॅट असो, ही वेगळी परीक्षा दिली तर नॅशनल लॉ स्कूलची दार पण उघडू शकतात. आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही फील्ड 12वीपर्यंत गेल्यानंतर 5 वर्षाचा लॉचा कोर्स केल्यानंतर आपल्याला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळू शकतात. तिसरं फील्ड आहे जे क्रिएटिव्ह आहे, दॅट इज कॉल्ड एज डिझायनिंग. म्हणजे असा एक समज आहे की आयआयटी पवईत जर जायचं असेल तर आपल्याला सायन्सलाच गेलं पाहिजे, जेई मेन्सेस दिली पाहिजे, जेई ऍडव्हान्स दिली पाहिजे, आपल्याला पहिल्या 1000 आलं पाहिजे जेई ऍडव्हान्सला, तर आयआयटी पवईत प्रवेश मिळतो असं अजिबात नाही. आर्ट्स कॉमर्स 12वी झालेले विद्यार्थी सुद्धा आयआयटी पवईत जाऊ शकतात, कारण आयआयटी पवईचं स्वतःचं डिझायनिंग स्कूल आहे आणि त्यांची एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग, असे डिझायनिंगचे अनेक कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन करता येऊ शकतं. ज्यांच्याकडे चांगली क्रिएटिव्हिटी आहे आणि काही प्रमाणात स्केचिंग स्किल्स आहेत, असे विद्यार्थी निश्चितपणे अतिशय चांगलं करिअर या डिझायनिंग मध्ये करू शकतात. आणि मग फक्त आयआयटी पवईच नाही तर आयआयटी भुवनेश्वर सकट काही अजून आयआयटी, एनआयडी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, एनआयएफटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई सकट 6 ठिकाणी आहे. अशा अनेक इन्स्टिट्यूट मध्ये डिझायनिंगचे कोर्सेस चालवले जातात आणि डिझायनिंग मध्ये आपल्याला उत्तम करिअर करता येऊ शकतं. कोविडमुळे अनएफेक्टेड राहिलेलं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये डिझायनिंग हे एक क्षेत्र आहे. त्यामुळे त्याच्यातही आपल्याला करिअरच्या उत्तम ऑपॉर्च्युनिटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही पुढे जाता येऊ शकतं. असं ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे त्यांना मिळणार अजून एक चान्स आहे 12वीनंतरचा, दॅट इज कॉल्ड एज बीएफए, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. याची एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याच्यात मात्र ड्रॉइंगचेच पेपर द्यायला लागतात. म्हणजे फक्त ड्रॉइंगची परीक्षा आहे ती. आणि बीएफए मधनं माहिती आहे एंट्रन्स एक्झाम जर तुम्ही थ्रू झाला तर अगदी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स पासून अनेक संस्थांमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. हे विद्यार्थी ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा मल्टीमीडिया अॅनिमेशन असेल या क्षेत्रामध्ये खूप चांगला प्रोग्रेस करू शकतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परत एकदा कोविडमुळे टेम्पररी थोडस इफेक्ट झाला असेल ऍडव्हर्टायझिंग किंवा मल्टीमीडिया अॅनिमेशन सुद्धा, पण याच्या पुढच्या काळात ते निश्चित चांगलं वाढेल. कारण आता व्हीएफएक्स मल्टीमीडिया अॅनिमेशन ह्याच फिल्म इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्री मधलं स्थान आणखीन वाढणार आहे, कारण आता मॉब सीन्ससाठी जास्ती करून यांचीच गरज लागणार आहे. त्यामुळे डिझायनिंग हे एक क्षेत्र असं आहे जे आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही उत्तम करता येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. हॉटेल मॅनेजमेंट सध्या प्रॉब्लेम मध्ये आहेच, म्हणजे हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. पण हॉटेल मॅनेजमेंट या फील्ड मध्ये आता असलेला प्रॉब्लेम हा टेम्पररी आहे. अजून अनदर इयर ऑर 2 इयर्स टाइम व्हेन थिंग्स कम्स टू कम्प्लीट नॉर्मलसी परत एकदा ही इंडस्ट्री वर येणारच आहे, कारण लोकांना हे सगळं हवंच आहे. म्हणजे आज सुद्धा थोडस ओपन झाल्यानंतर लोक पाहिले बाहेर जाऊन काही खायला मिळते का बघतायत, सगळं घरी मिळत असून सुद्धा. ही मानसिक प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये पुढच्या काळात पुढच्या 2-4 वर्षानंतर स्कोप मिळू शकेल, काही चिंता करण्यासारखं नाही. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जाण्याकरता सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स या तिन्ही फील्ड मधनं 12वीनंतर जाता येतं. सेपरेट एंट्रन्स एक्झाम्स आहेत. म्हणजे जसं नॅशनल लेवलच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जायचं असेल तर नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. स्टेट लेवलच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये जायचं असेल तर स्टेट लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. आणि ह्या एंट्रन्स एक्झाम मधनं आपल्याला जर त्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळाला
तर तिथून आपल्याला या सगळ्या कोर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहेत आणि त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या चांगल्या संधी या मिळू शकतील. कारण आपण जे बघतोय त्याच्या पुढे 3-4-6 वर्षानंतरच पिक्चर बघायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आत्ता जरी हे फील्ड मध्ये प्रॉब्लेम असले तरी याच्या पुढच्या काळात ते तसेच राहतील असं काही चित्र वाटत नाहीये. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मास कम्युनिकेशन नावाचं एक फील्ड ज्याला आपण जर्नालिझम असं म्हणतो तिथेही आता प्रॉब्लेम्स आहेत हे मान्यच करूया आपण. कारण आता काही प्रमाणात आपल्याकडे प्रिंट मीडियम लोकांना मोबाईलवर बघायचं आणि त्यामुळे कुठेतरी याचा आपल्याला प्रॉब्लेम वाटत असेल तरी सुद्धा परत एकदा गोष्टी नॉर्मलसीला आल्यानंतर मास कम्युनिकेशन मध्ये चांगल्या संधी या मिळू शकतात. या मास कम्युनिकेशन मध्ये आता एक नवीन एरिया जो आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या संधी तो आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. म्हणजे राजकीय पक्षांपासून ते कॉर्पोरेट पर्यंत सगळ्यांना सोशल मीडिया मॅनेजमेंट करावी लागते आणि त्याच्यासाठी त्यातले एक्सपर्ट्स लागणार आहेत ते मास कम्युनिकेशन मधले मंडळी त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगलं काम करू शकतील. 12वी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही जाण्याची संधी मिळू शकते आणि मग एंट्रन्स एक्झाम्स आहेत संस्थेच्या म्हणजे मुंबईची झेवियर्स असो पुण्याची सिम्बॉयसिस असो यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यातनं विद्यार्थ्यांना जाण्याची संधीच मिळू शकते. स्पर्धा परीक्षा खूप क्रेज आहे यूपीएससी एमपीएससी म्हणजे यंदा पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे आर्ट्सच्या ऍडमिशन कॉमर्स एवढ्याच झाल्यात आणि त्यातल्या बहुसंख्य मुलांना स्पर्धा परीक्षा यूपीएससी एमपीएससी करायची. इथे मात्र दोन कॉशन वर्ड्स. एक तर यूपीएससी एमपीएससीचा सक्सेस रेट हा खरोखरच कमी आहे म्हणजे 1000 मुलगा थ्रू होतो हे समजूनच घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काहीतरी फॉलबॅक ऑप्शन्स हे तयार करावे लागतील. पण माझं सजेशन असं आहे ज्यांना यूपीएससी एमपीएससी करायचं फिक्स आहे ना त्यांनी 11वी पासून किंवा फार तर FY पासून आर्ट्स किंवा कॉमर्स ब्रँच जॉईन करावी आणि मग ती 3 किंवा 5 वर्ष आपल्याला कारण आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये तसा अभ्यासाला वेळ कमी पुरतो आपला कॉलेजही कमी वेळ असतं त्यामुळे या तयारीसाठी रोजचे 5-7 तास देणं अजिबात अवघड नाही आणि मग 11वी पासून किंवा FY पासून केलं तर 5 किंवा 3 वर्ष आपल्याला ग्रॅज्युएशन होईपर्यंत तयारी ऑलरेडी 90% झालेली असू शकते. कारण ग्रॅज्युएशन शिवाय या परीक्षा देता येत नाही ते मान्य आहे पण आपण आधीच तयारी केली तर ग्रॅज्युएशन नंतर जो जाणारा वेळ आहे तो कमी होतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यांना नक्की तेच करायचंय त्यांच्यासाठी आर्ट्स किंवा कॉमर्स आहे नक्की फायद्याची पण त्यांनी काही झालं तरी तयारी मात्र 11वी किंवा FY पासूनच सुरू केली पाहिजे तर त्यांचा वेळ सत्कारणी लागेल. इथे एक अजून स्कूल ऑफ थॉट आहे त्याविषयी मला मुद्दाम बोलायचं आहे कारण अनेक विद्यार्थी आणि पालकांना असं वाटतं की असं करूया सेफ खेळूया म्हणजे काय इंजिनिअरिंग करू आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मग एमपीएससी यूपीएससी कडे वळू म्हणजे काय होईल 1-2-3 वर्ष आपण एमपीएससी यूपीएससी साठी वेळ देऊ अगदी दिवसातले 16-18 तास अभ्यास करू त्याचा झालो थ्रू तर आनंद आहे. समजा नाहीच झालो काही कारणाने तर आपली इंजिनिअरिंगची डिग्री आहेच ना फॉलबॅक. चुकीचा समज आहे बरं का हे मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो. मुलगा 4 वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो त्या 4 वर्षात सुद्धा त्याची 90% मुलांची परिस्थिती अशी असते की त्यांना सेकंड इयरचं थर्ड इयरला आठवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर जर 3 वर्ष आपण त्या इंजिनिअरिंगला हात सुद्धा न लावता पूर्ण वेगळ्या विषयात अभ्यास करणार असू आणि मग 3 वर्षाने आपण मग ते झांबलं नाही म्हणून मी परत इंजिनिअरिंग कडे येतो म्हणत असू तर त्या इंजिनिअरिंग डिग्रीची किंमत तोपर्यंत फारशी शिल्लक राहिलेली नसणार ते फक्त सर्टिफिकेट शिल्लक असेल. कारण आपल्याला काही आठवणारच नाही इंजिनिअरिंग मध्ये कारण 3 वर्ष टचच संपलाय पूर्ण. त्यामुळे अशा प्रकारचे कुठेतरी विचार करून जर आपण इंजिनिअरिंग करणार असू तर मला असं वाटतं आपल्याला वेअर टू थिंक ट्वाईस आणि मग खरंच करायचंय आर्ट्स किंवा कॉमर्स मध्ये या काही प्रॉब्लेम नाही करता येऊ शकेल आणि चांगल्यापैकी करता येऊ शकेल एवढं. कमिंग टू ऑप्शन्स इन डिफेन्स एक लक्षात घ्या डिफेन्स हे फील्ड असं आहे की तिथं ऑप्शन्स कालही भरपूर होते आजही भरपूर आहेत आणि उद्याही भरपूर राहणार आहेत काहीच प्रॉब्लेम नाही. कोविडमध्ये कुठेही एफेक्ट झालेलं नाही डिफेन्स सेक्टर आणि डिफेन्स मधलं जे ऑप्शन्स आहेत त्यातल्या अर्थातच सायन्सच्या मुलांसाठी जास्ती आहेत पण मी आत्ताच डिफेन्स पूर्ण करतो आणि मग आपण पुढे जाऊया. पण कॉमर्स आर्ट्सच्या मुलांना सुद्धा मुलांना गेल नॉट मुली
मुलांना बारावी नंतर डिफेन्स मध्ये जाण्याचा एक ऑप्शन आहे, दॅट इज कॉल्ड एज एनडीए, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. इथे जर जायचं असेल तर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ही एंट्रन्स एक्झाम नॅशनल लेवलची आहे, त्याच्यामध्ये एक मॅथमॅटिक्सचा पेपर आहे आणि एक जनरल नॉलेजचा पेपर आहे. जनरल नॉलेजच्या पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पासून ते हिस्ट्री, ज्योग्राफी पर्यंत सगळे विषय आहेत. आणि मग कॉमर्स असो नाही तर आर्ट्स असो, आपल्याला ह्या परीक्षेचा स्वतंत्र अभ्यास करून एनडीएची परीक्षा देताच येते, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी नाही. पण माझं सजेशन आहे, ज्यांना कॉमर्स किंवा आर्ट्स करून एनडीएची परीक्षा द्यायची, त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स किंवा आर्ट्सला असताना सुद्धा मॅथमॅटिक्स हा विषय जर घेतला, घेता येतोच, कॉमर्सला काय किंवा आर्ट्सला काय, तर त्यांना एनडीएची परीक्षा सोपी जाईल. कारण एनडीए मध्ये एक पेपर मॅथमॅटिक्सचा आहे आणि मग एक अभ्यास आपला ऑटोमॅटिक होणार आहे आणि दुसऱ्या करता, जनरल नॉलेज करता सेपरेट अभ्यास करावा लागणार आहे. जशी ही अपॉर्च्युनिटी आहे, तशाच अजून दोन अपॉर्च्युनिटीज या सायन्स साईडने आहेत मुलांकरता फक्त, आणि त्या आहेत इंजिनिअरिंगच्या. आर्मीचं एक वेगळं इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यामध्ये आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी. या ठिकाणी जर प्रवेश हवा असेल तर आतापर्यंतची परिस्थिती, या वर्षीपर्यंतची परिस्थिती अशी होती, फक्त बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, पीसीएमच्या मार्कावर प्रवेश मिळत होता. 70% वर ज्यांना मार्क आहेत त्याने ऍप्लिकेशन करावा आणि मग वरपासनं मेरिट लिस्ट लावली जाऊन काही पहिल्या 1000-1200 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि त्यातनं मुलं सिलेक्ट केली जातील. एसएसबी इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू होता. मात्र पुढल्या वर्षीपासून जाहीर असं केलेलं आहे सरकारने की आता फक्त 12वीचे बोर्डाचे मार्क पुरणार नाहीत, तुम्हाला 70% पीसीएम मध्ये मार्क तर लागतीलच, पण जेई मेन्स तुम्ही दिलेली असली पाहिजे की ज्याच्या स्कोरवर शॉर्टलिस्टिंग होईल. त्यामुळे जे आता 10वीत 11वीत 11वीत 12वीत जाणारी मुलं आहेत त्यांनी आपल्याला जेई मेन्स, जरी आपल्याला डिफेन्स इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तरी दिली पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. असंच दुसरं कॉलेज नेव्हल कॉलेज आहे, नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झामरीन केरळ, त्यांचीही कंडिशन हीच आहे. 70% पीसीएम मध्ये मार्क असले पाहिजेत 12वीला बोर्डाला आणि मग जेई मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आहे आणि मग शॉर्टलिस्टेड मुलांचा एसएसबी इंटरव्ह्यू आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन. या दोन्ही कॉलेजेसमध्ये एकही रुपया फी नाही, आपल्याला फुकट शिक्षण आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर जवळपास 1,00,000 रुपये महिन्याच्या पगारावर आपल्याला डिफेन्स फोर्सेसमध्ये, आर्मी आणि नेव्हीमध्ये ऍबसॉर्ब केलं जातं. खूप चांगली अपॉर्च्युनिटी. आणि इंजिनियरच होता तुम्ही आणि ते रेग्युलर इंजिनिअरिंग मध्ये, जेएनयूची डिग्री आहे त्याला, म्हणजे असं काही नाही आहे की कुठलं तरी फालतू डिग्री मिळते वगैरे असं काही नाहीये. एक अजून ऑप्शन मुलं आणि मुली दोघांसाठी आहे 12वीनंतर डिफेन्स फोर्सेस मध्ये जाण्याचा, आणि तो मात्र मेडिकल फील्ड मधला आहे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर पुणे, इथे उत्तम प्रकारचं एमबीबीएस, बीडीएस चे कोर्सेस आहेत. पण एनईईटी ही जी एंट्रन्स एक्झाम आहे ही तिथे द्यावीच लागते, त्याशिवाय काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. 100 मुलं आणि 25 मुली दरवर्षी नॅशनल लेवलला सिलेक्ट केल्या जातात नीटच्या स्कोरवर. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स फोर्सेस मध्ये पण मेडिकल मध्ये जायचे, कारण शिक्षण फुकट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी भरपूर आहेत, त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही, खूप चांगल्या संधी मिळू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर आपण थोडस आता येणार आहोत त्या कॉमर्स आर्ट्सच्या काही संधींकडे. कॉमर्सच्या संधींमध्ये अर्थातच त्याच्या ज्या प्रोफेशनल संधी आहेत, कारण बाकीच्या संधी कॉमन आपण बघितल्याच आहे, प्रोफेशनल संधी त्याच्यामध्ये सीए, सीएस, सीएमए ह्या प्रोफेशनल करिअर्स म्हणून ओळखले जातात. या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांची जी प्रिपरेशन आणि परीक्षा पद्धती एकच आहे. म्हणजे 12वीनंतर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते पहिल्यांदा त्यांची, मग सीएची एंट्रन्स एक्झाम आहे, फाउंडेशन, सीएसची फाउंडेशन आहे, सीएमएची फाउंडेशन आहे, आणि या फाउंडेशन एक्झाम थ्रू झाल्यानंतर आपल्याला इंटरमिजिएट आणि त्या थ्रू झाल्यावर फायनल, अशा 3 स्टेजेसमध्ये आपण एक्झाम दिल्यानंतरच आपल्याला सर्टिफिकेशन मिळणार आहे, सीएचं म्हणा, सीएसचं म्हणा, सीएमएचं म्हणा. पण हे कोर्सेस नुसते शिकून होत नाही, यांना साईड बाय साईड तुम्हाला इंटर्नशिप कंपल्सरी आहे. जसं सीएला 3 वर्षाची इंटर्नशिप आहे एखाद्या सीए कडं, किंवा सीएसला 2 वर्षाची इंटर्नशिप आहे एखाद्या सीएस कडं, किंवा एखाद्या कंपनीच्या सेक्रेटरियल डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेता. इंजिनियर्स हे पास झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग इंजिनियर म्हणून घेतलं जातं, पण जेव्हा सीए किंवा सीएस मार्केटमध्ये पास होऊन येतो त्यावेळेला तो ऑलरेडी 2-3 वर्षाचा अनुभव घेऊन आलेला असतो, त्यामुळे त्याला ट्रेनिंग म्हणत नाही. हे त्यातला एक महत्वाचा फरक लक्षात घ्या.
अतिशय चांगलं करिअर कोविड पश्चातच्या काळात सुद्धा याच्यामध्ये आहे, कारण शेवटी हे सगळे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स फॉलो करण्याकरता असतात आणि गव्हर्नमेंट सातत्याने नवनवीन नॉर्म्स निर्माण करत राहतं आणि त्यामुळे सीए काय सीएस काय यांना फारसे काही प्रॉब्लेम येऊ शकणार नाहीयेत. पण करिअर्स मात्र टफ आहेत, म्हणजे एक्झाम्स अवघडच आहेत, अशक्य आहेत असं अजिबात मला म्हणायचं नाही. पण जे कुथू स्वभावाचे आहेत त्यांच्याकरता हे खूप चांगलं फील्ड असू शकतं. कॉमर्स पाठोपाठ आपण थोडस आर्ट्स मधल्या काही स्पेसिफिक संधींकडे बघूया. आर्ट्स मध्ये एक चांगली संधी मिळू शकते ती म्हणजे फॉरेन लँग्वेजेस मध्ये, परकीय भाषा, जॅपनीज असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, चायनीज असेल, स्पॅनिश असेल, पोर्तुगीज असेल, ह्या लँग्वेजेस मध्ये सुद्धा करिअर करता येतं. पण एखाद्या लँग्वेज मध्ये करिअर करायचं म्हणजे 4-6 महिने ती भाषा शिकून काही झेपणार नाही. आपण 12-12 वर्ष इंग्लिश शिकून अजून आपलं इंग्लिश काय तेवढं चांगलं असू शकत नाही. तर ही भाषा कधी चांगली व्हायची, म्हणजे 3-4 वर्ष शिकावं लागेल. त्या त्या भाषांचे ते गव्हर्नमेंट जे सर्टिफिकेशन कोर्सेस घेतात ते आपल्याला पास करावे लागतील. म्हणजे जर्मन गव्हर्नमेंट जर्मन भाषेच्या परीक्षा घेतं A1 पासून C2 पर्यंतच्या, फ्रेंच गव्हर्नमेंट फ्रान्स गव्हर्नमेंट फ्रेंच भाषेच्या परीक्षा घेतं A1 to C1 लेवलच्या, जॅपनीज गव्हर्नमेंट जॅपनीज भाषेच्या परीक्षा घेतं. तेव्हा ह्या परीक्षा आपण जर थ्रू करत गेलो त्यातले चांगल्या लेवल पर्यंत गेलो तर फॉरेन लँग्वेज मध्ये सुद्धा चांगलं करिअर मिळू शकतं. आणि मुख्य म्हणजे याच्याकरता आपल्याला फॉर्मल एज्युकेशन मधनं बाहेर पडायची गरज नाही, हे साईड बाय साईड करता येण्यासारखं ऑप्शन आहे. आणि कमिंग टू सायन्स, कारण सायन्स मध्ये सगळ्यांना जास्त इंटरेस्ट असतो हे मला मान्यच आहे. आता सायन्स मध्ये जेव्हा आता विद्यार्थी 11वीला आज शिरतोय त्यावेळेला त्याला आता पहिलं करायचंय ते म्हणजे विषयांची निवड. कुठले विषय निवडले तर कुठलं करिअर मिळतं हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगणार, कारण ते समजून घेतलंच पाहिजे. आपल्याला जर इंजिनिअरिंग ही साईड करायची असेल तर आपल्याला PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घेतलंच पाहिजे. बायो घेण्याची कुठली आवश्यकता नाही, कारण इंजिनिअरिंगच्या 70 ब्रांचेस पैकी 68 ब्रांचेस मध्ये फक्त PCM लागतं. ओनली 2 ब्रांचेस बायो मेडिकल इंजिनिअरिंग आणि बायोटेक इंजिनिअरिंग, या 2 ब्रांचेस मध्ये फक्त बायोलॉजी लागतं, अदरवाईज बायोलॉजी लागत नाही. पण आपल्याला जर मेडिकल साइड करायची असेल तर मात्र आपल्याला PCB हे विषय तर घ्यावेच लागतील, कारण त्याचीच नीट नावाची परीक्षा होणार आहे. पण M म्हणजे मॅथमॅटिक्स हा विषय किमान 11वीच्या वर्षी जरूर घ्या. एवढ्या करता घ्या की मॅथ्स जर सोडून दिलं, मॅथ्स लागत नाही नीटला, पण मॅथ्स सोडून दिलं तर फिजिक्सचा विषय खूप अवघड जायला लागतो, कारण फिजिक्सचा बेसच मॅथ्स मध्ये आहे 11वी 12वीच्या. त्यामुळे मॅथ्स हा विषय किमान 11वीचं वर्ष ठेवा. आपल्याला फार्मसी करायचं असेल तर मात्र PCM पण चालतं, PCB पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्याची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती महाराष्ट्राची CET आहे आणि PCM चं ऑप्शन असलेली मुलं पण त्या CET ला बसू शकतात, PCB चं ऑप्शन असलेली मुलं पण त्या CET ला बसू शकतात आणि त्यातनं ते पुढे फार्मसीला जाऊ शकतात. आता कोविडच्या काळात जर आपण बघितलं असेल तर फार्मसी हे एक फील्ड असं आहे की ज्याला महत्व खूप होतं. म्हणजे संबंध या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये फार्मसी सगळे चालू होते, सगळे मेडिकल स्टोअर चालू होते, एवढंच नाही तर फार्मा कंपन्या जीव तोडून मागे लागल्यात कोविडवर लस आणि औषध आणण्यासाठी. तर त्यामुळे फार्मसी हे फील्ड असं आहे जे एव्हरग्रीन आहे, रिसेशन फ्री आहे, कोविडचा इम्पॅक्ट झाला तर पॉझिटिव्हच, निगेटिव्ह नक्की नाही. पण फार्मसीमध्ये जाण्याकरता परत एकदा स्कोप आहे म्हणून आपण गेलं पाहिजे का, तर नाही. 12वीपर्यंत अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला कुठले विषय आवडत आहेत. जर केमिस्ट्री हा विषय आपल्याला खूप आवडला असेल तर फार्मसी हे फील्ड आपल्याकरता नक्की चांगलं असू शकतं. पण मला केमिस्ट्री आवडत नाही पण मला फार्मसीत जायचंय, हे काही जमणार आणि झेपणार नाही, हे पण इथं समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे PCM मधनं काय मिळतं, PCB मधनं काय मिळतं, PCB मधनं अजून एक उत्तम करिअर आता आणखीन पुढे यायला लागलंय, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोबायोलॉजी. BSc मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी डील्स विथ मायक्रोब्स, म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस याच्यावर मॅक्झिमम काम करतं मायक्रोबायोलॉजी या फील्डमध्ये. आणि आता जर आपण जगभरची उदाहरणं पाहिली असतील तर मायक्रोबायोलॉजिस्ट मोठ्या प्रमाणावर या कोविडच्या संकटावर किंवा औषधांवर किंवा याच्यावर काम करतायत. आणि मग मायक्रोबायोलॉजी या फील्डमध्ये जाण्याकरता फक्त बोर्डाला PCB घेऊन आपल्याला पास झालेलं लागतं. आणि फक्त एक लक्षात घ्या, मायक्रोबायोलॉजी फील्डमध्ये PSc होऊन काही होणार नाही, कमीत कमी MSc, आणि खरं सांगायचं तर संशोधन क्षेत्र आहे त्यामुळे PhD पर्यंत जाणं गरजेचं आहे. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज या पुढच्या काळात मायक्रोबायोलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकणार आहेत.
काही करिअर जे आहेत ते PCMB या चारही कॉम्बिनेशन नंतर मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या कोविडच्या काळात जसं मायक्रोबायोलॉजीला महत्व आलं तसंच अजून एक फील्ड पुढे चांगल्या प्रकारे पुढे येते, दॅट इज कॉल्ड एज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी मध्ये 12वी नंतर जर करिअर करायचं असेल तर मात्र PCMB चारही विषयांची गरज आहे, कारण बायोटेक्नॉलॉजी मध्ये चारही विषय येतात. आता ह्या बायोटेक्नॉलॉजी मधलं जे करिअर्स आहेत त्याच्यामध्ये फक्त BSc करून भागणार नाही, MSc आणि खरं सांगायचं तर PhD पर्यंत शिकावं लागेल. त्यामुळे 12वी नंतर 8 ते 9 वर्ष शिकण्याचा स्टॅमिना हा आपल्याकडे असला पाहिजे. बायोटेक्नॉलॉजी करिअर्स हे संशोधन क्षेत्र असल्यामुळे जर आपण PhD पर्यंत शिकलात तर अतिशय चांगल्या संधी या आपल्याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये मिळू शकतील. ह्या पुढच्या काळात त्या आणखीन वाढणार आहेत. पुणे विद्यापीठाची एक एंट्रन्स एक्झाम वेगळी घेतली जाते जिथे 5 वर्षाचा 12वी नंतरचा इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी म्हणजे डायरेक्ट मास्टर्स डिग्रीतून बाहेर काढणारा कोर्स, पण त्यांची वेगळी एंट्रन्स आहे लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपल्याला बायोटेक्नॉलॉजी सारख्या फील्ड मध्ये जायचं असेल तरी PCMB लागणार आहे, आपल्याला अग्रिकल्चर मध्ये जायचं असेल तरी PCMB लागणार आहे. अग्रिकल्चर मध्ये पण अनेक ब्रांचेस आहेत, मग त्याच्यामध्ये अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आहे, त्याच्यामध्ये फिशरीज आहे, त्याच्यामध्ये अग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी आहे, अनेक फील्ड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. पण तिथे जायचं असेल तर मात्र PCMB हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. जरी एंट्रन्स जी आहे ती महाराष्ट्राची CET आहे आणि त्याला PCB पण चालतं किंवा PCM पण चालतं, पण ह्या ज्या ब्रांचेस आहेत त्या काही ब्रांचेसला PCMच लागतं, काही ब्रांचेसला PCBच लागतं, काहींना PCMB लागतं. म्हणून शक्यतो PCMB घेतलेलं फायद्याचं आहे. रिसर्च फील्ड आता ह्या कोविड नंतर सगळ्या जगाचे डोळे उघडले आणि लक्षात यायला लागलं की संशोधन क्षेत्राकडे जगभरात झालेलं दुर्लक्ष आता बहुत आहे. भारतात तर खूपच वाईट परिस्थिती, पण जगभरातही जेवढं महत्व संशोधनाला दिलं पाहिजे होतं तेवढं दिलं गेलं नाहीये. आणि आता ह्या परिस्थितीमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये संशोधनावरच्या तरतुदी, संशोधनाचं फंडिंग आणि संशोधनाकडे दिलं जाणारं लक्ष हे निश्चितपणे वाढणार आहे. आणि मग 12वी नंतर संशोधन क्षेत्रात जाण्याच्या अनेक संधी सायन्सच्या मुलांना मिळू शकतात. अगदी चांगल्या संधींमध्ये आयसर आहे, इंडस्ट्री ऑफ सायन्स अँड रिसर्च, ज्यांच्या 6 ठिकाणी भारतामध्ये केंद्र आहेत त्यातलं एक पुण्यात आहे. त्याच्या ऍडमिशन साठी मात्र वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, ज्याच्यातनं 50% जागा भरल्या जातात. या एंट्रन्स एक्झामला PCMB चारही विषयाची परीक्षा आहे. 25% जागा उरलेल्या या JEE ऍडव्हान्स मधनं भरल्या जातात आणि 25% जागा उरलेल्या KVPY मधनं भरल्या जातात, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. अशीच एक नायसर नावाची संस्था आहे, NISER, जी मुंबईला आहे. नायसर मध्ये प्रवेश हवा असेल तर मात्र आपल्याला नायसरच्या स्वतंत्र एंट्रन्स एक्झामला बसावं लागेल, तिथेही PCMB पेपर आहे. त्यामुळे PCMB असणं संशोधन क्षेत्रासाठी खूप आवश्यक आहे. जसा भारत मंगळावर गेला, भारत चंद्रावर गेला, भारत शुक्रावर जाणार आहे आणि त्यामुळे भारतात एक संस्था खूप प्रकाशात आली आहे, त्याचं नाव आहे इस्रो. आपल्याला जर इस्रोत जायचं असेल तर इस्रोत जाण्याकरता एक संस्था आहे 12वी नंतर जिथे आपल्याला प्रवेश मिळणं आवश्यक आहे आणि त्याचं नाव आहे IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. याच्यामधला प्रवेश मात्र JEE ऍडव्हान्स्ड इथपर्यंत पोहोचल्याशिवाय मिळू शकत नाही. JEE मेन्स आणि 12वीच्या मार्कावर जरी प्रवेश होत असला तरी JEE ऍडव्हान्स आपले मार्क हे त्याच्यात गृहीत धरले जातात. आणि मग जर आपल्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला तर खूप चांगल्या संधी या आपल्याला थेट इस्रोमध्ये प्रवेशामुळे मिळू शकतात. आपण JEE कडे आलोच आहोत तेव्हा काही गोष्टी अजून बोलणं आवश्यक आहे. 12वी नंतर मुलांना हा प्रश्न पडतोय, मी CET ची तयारी करू का JEE ची तयारी करू का BIT ची तयारी करू का VIT वेल्लोर ची करू का कुठली करू. खरं म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर JEE चा अभ्यास केला की BITs VIT हे सगळे कव्हर होतातच, पण CET नॉट नेसेसरीली कव्हर होते असं नाही. CET चा अभ्यास थोडा वेगळा करायला लागेल, कारण CET चं बोर्डच महाराष्ट्र बोर्ड आहे, JEE चं बोर्ड मात्र CBSE आहे. असं सातत्याने सांगितलं जातं काही ठिकाणी की आता याच्यापुढे CET होणारच नाही. हे मी 4 वर्ष ऐकतोय, CET दरवर्षी होतीये, यंदाही होणार आहे ऑक्टोबर मध्ये. आता JEE झाल्यानंतर महाराष्ट्राने जाहीर केला आम्ही CET पण घेणार आहोत आणि ऍडमिशन प्रोसेस ही CET च्या रिझल्ट नंतरच सुरू होणार आहे हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा IIT मटेरियल असू शकत नाही, कारण IIT सुद्धा 12-14 लाख मुलं दरवर्षी देशभरातनं बसतात आणि त्यातली फक्त 1000 मुलं IIT सिलेक्ट होतात.
सॉरी 10,000 मुलं आयआयटीत सिलेक्ट होतात. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला किती टफ कॉम्पिटिशनला तोंड द्यायचंय. 1% मुलं फक्त आयआयटीत जाणार आहेत बसलेल्यांपैकी. आणि मग आपण आपल्याला ओळखू शकतो ना, आपल्याला कळतं की अरे मी खरंच आयआयटी मटेरियल आहे का. विद्यार्थ्यांना नक्की कळतं, पालकांना काही वेळा पालकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, माझ्याकडे येणारे काउन्सिलर आलेला प्रत्येक पालक पहिली गोष्ट काय म्हणतो माहितीये का त्याच्या मुलाबद्दल, नाही त्याला डोकं उत्तमच आहे फक्त अभ्यास करत नाही हा प्रॉब्लेम आहे. अहो काय फायदा आहे त्या डोक्याचा. म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की पालक एका वेगळ्या समजात आहेत. पोरग स्वतः नीट ओळखतं बरं का, त्याला नीट माहिती असतं आयआयटी फीआयटी आपलं काम नाही बरं का. माझं म्हणणं कशासाठी, काही गरज नाही. जेई मेन्सचा अभ्यास केला तरी पुरणार आहे. जेई मेन्स मधनं सुद्धा ट्रिपल आयटी किंवा एनआयटी सारख्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट उघडणार आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या एडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस नॉन एडेड अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस मधल्या 15% सीट्स जेई साठी राखीव आहेत. त्यामुळे जेई मेन्स द्यायला काहीच हरकत नाही, ती द्यावीच असं माझं मत आहे. पण ऍडव्हान्स साठी उगीच 11वी पासून तयारी करावी सगळ्यांनी असं माझं मत नाही. कारण ते प्रत्येकाच्या बस की बात नाही आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. आणि ते विद्यार्थ्यांनी आणि त्याहीपेक्षा जास्त पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. आता इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन संबंधात थोडस बोलूया. कारण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन आता सीईटी जेईचा तर रिझल्ट लागून गेलाय, सीईटीचा रिझल्ट लागेल, सॉरी सीईटीची परीक्षा होईल ऑक्टोबर मध्ये, मग रिझल्ट लागेल आणि त्यानंतरच इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू होतील. इंजिनिअरिंगचे ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. कुठली ब्रांच निवडू ही पहिली शंका. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आयटी का आणखीन कुठली. माझं म्हणणं स्पष्ट आहे, ह्याच्यामध्ये कुठेही जग काय म्हणते त्याच्यावर जाऊ नका. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. जसं 10वी नंतर मी म्हणलो तसंच 12वी नंतर आत्मपरीक्षण करायची गरज आहे. इंजिनिअरिंग म्हणजे 70% फिजिक्स आणि 30% मॅथमॅटिक्स हा थंब रूल लक्षात ठेवा. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जाणार असाल तर 70% केमिस्ट्री आणि 30% मॅथमॅटिक्स हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला इंजिनिअरिंगला जाताना ह्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. मग मेकॅनिकल निवडू का कॉम्प्युटर निवडू का इलेक्ट्रॉनिक्स निवडू कसं ठरवणार. तर आपण जे फिजिक्स शिकलोय 12वी पर्यंत त्या फिजिक्स मध्ये 3 भाग आपण शिकलोय. एक मेकॅनिक्सचा भाग, दुसरा इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आणि तिसरा इलेक्ट्रिकलचा भाग. मग त्यातला आपल्याला काय जास्ती जमलं झेपलं आवडलं. मेकॅनिक्सचा भाग जास्ती जमला झेपला आवडला असेल तर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या ब्रांचेस आपल्यासाठी चांगले असू शकतात. इलेक्ट्रिकलचा भाग जास्ती आवडला जमला झेपला असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग आपल्यासाठी चांगलं असू शकतो. आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक्सचा भाग जास्ती चांगला आवडला जमला झेपला असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग अशा इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आपल्याकरता चांगले असू शकतात. आपलं कॉम्प्युटर किंवा आयटी असे जर ऑप्शनल सब्जेक्ट 12वी पर्यंत असतील तर आपोआपच आपल्याला त्या सब्जेक्ट मधनं आपण कॉम्प्युटर किंवा आयटी मध्ये जावं का न जावं हे कळू शकतं. आणि मग त्याच्यामधनं जर आपल्याला जायचं असेल तर ही बॅकग्राऊंड आपल्याला उपयोगी पडते. आणि अजून एक गैरसमज लक्षात मुलांचा होतो, आयटी पेक्षा कॉम्प्युटर भारी, असं अजिबात नाहीये. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आयटी इंजिनिअरिंग हे दोघं एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत. काहीही दोघांमध्ये फरक नाही. पूर्ण 4 वर्षाचं सिलेबस पाहिलं तर एखाद दुसरा पेपर फक्त वेगळा आहे, बाकी काही फरक नाही. त्यामुळे मिळाली तर जिथं मिळेल तिथे ऍडमिशन घेऊन टाका. मगाशी एक प्रश्न मी पाहिला, 11वीला कॉम्प्युटर घेऊ का आयटी घेऊ, काही फरक पडणार नाहीये. बेसिकली 11वी 12वी कॉम्प्युटर किंवा आयटी कशासाठी घ्यायचंय त्याचा कुठंच पुढे उपयोग होत नाही. उपयोग एवढाच होतो की जे काही आपण थोडंफार कॉम्प्युटर आयटी मधल्या गोष्टी काही प्रोग्रामिंग शिकणार आहोत त्याच्यावरून एवढं कळतं की 12वी नंतर इंजिनिअरिंग जेव्हा आपण निवडतोय त्यावेळेला कॉम्प्युटर किंवा आयटी घ्यावं का न घ्यावं. नाही आपल्याला प्रोग्रामिंग आवडलं नाही घेतलं काही फरक पडत नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस निवडताना ह्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कॉलेज निवडताना म्हणजे प्लेसमेंट्सचं प्रमाण. आज आता कोविड सिच्युएशन मुळे असं लक्षात आलंय की प्लेसमेंट्स हॅज बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू आफ्टर यू पास आउट फ्रॉम कॉलेज. इंजिनियर्सच्या प्लेसमेंट्स या ओपन मधनं फार कमी होतात, त्या कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंट मधनच मॅक्सिमम होतात. त्यामुळे कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंटचं रेकॉर्ड हे तुम्ही बघितलंच पाहिजे जेव्हा तुम्ही ऍडमिशन साठी प्रेफरन्स देता तेव्हा. ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन MBA करायचंय, ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC MPSC करायचंय,
त्यांना खरं म्हणजे ब्रांच कुठली आणि कॉलेज कुठलं यांनीच फरक पडत नाही, कारण त्यांना ती डिग्री म्हणून उपयोगी असणार आहे, त्यांना त्या डिग्रीतनं काही स्पेसिफिक त्या टेक्नॉलॉजीमध्ये जायचंच नाहीये, त्यामुळे त्यांच्यासाठी यांनी काहीच फरक पडत नाही. एक अतिशय वेगळ्या प्रकारचं स्पेशलायझेशन इंजिनिअरिंग मध्ये आहे अँड दॅट इज कॉल्ड एज सँडविच इंजिनिअरिंग. म्हणजे काय तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेटलर्जी या ब्रँचेसमध्ये तुम्ही 3 वर्ष ऍक्च्युअल थिअरी शिकता 4 पैकी आणि 1 वर्ष 6-6 महिने 2 असं तुम्ही इंटर्नशिप करता कंपन्यांमध्ये जाऊन. म्हणजे 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण होईपर्यंत तुमचं ऑलरेडी तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव तुमचा मिळालेला असतो. त्यामुळे हाही एक वेगळा ऑप्शन म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही, कारण त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो पुढे इंडस्ट्रीत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा अनुभव म्हणून तुमचा 1 वर्षाचा अनुभव हा गृहीत धरला जातो. मेडिकल साइड विषयी बोलायचं तर तीच परिस्थिती आहे. मेडिकल म्हणजे फक्त MBBS किंवा BDS असं कुठतरी लोकांच्या डोक्यात आहे, तसा चुकीचं आहे. मेडिकल म्हणजे फक्त MBBS BDS नाही, त्याच्या जागा कमीच आहेत, गव्हर्नमेंटच्याही आणि प्रायव्हेटच्याही मान्यच करूया आणि फक्त नीट एक्झाम मधनं प्रवेश आहे. पण अदर कोर्सेस, फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक होमिओपॅथी याला खूप कमी नीट स्कोरला पण ऍडमिशन मिळू शकते. आणि आता कोविडच्या काळात हे आपण पाहिलंय की आयुर्वेदालाही तेवढंच महत्व आलंय, होमिओपॅथीलाही तेवढंच महत्व आलंय. म्हणजे ह्या ब्रँचेसचं महत्व कोविडमुळे खरं म्हणजे आपल्याला जास्ती लक्षात आलं आणि त्यामुळे याही ब्रँचेस ह्या नीट एक्झाम मधनच मिळणार आहेत. अगदीच जर प्रत्येकाला MBBS नाही मिळालं तरी त्यांनी याच्याकडे पण लक्ष द्यायला हरकत नाही. व्हेटरनरी सायन्स, त्याला मराठीत जरा वाईट नाव आहे, जनावरांचा डॉक्टर म्हणतात, पण त्याच्यामध्ये उत्तम अपॉर्च्युनिटीज फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मिळू शकतात. आणि व्हेटरनरी मध्ये बँक इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुद्धा जॉब्स आहेत, 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, परत एकदा नीटच्या मार्कावरच प्रवेश आहे, त्याची स्वतंत्र प्रवेश परीक्षा राबवली जाणार आहे नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे. आता केव्हाही त्याची नोटीस येईल, कारण नीटच्या ऑलरेडी आता परीक्षा झाली आहे, रिझल्ट कधी आउट होतील. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी असे पॅरामेडिकलचे पण कोर्सेस आहेत की ज्याच्यातनं विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं करिअर मिळू शकतं. यांच्या फीज त्यामध्ये कमी आहेत, सीट्स जास्ती आहेत आणि कमी नीटच्या स्कोरला पण ऍडमिशन मिळू शकते आणि चांगलं करिअर मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. याच्याही मास्टर्सच्या सोयी आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि त्यामुळे ह्या पॅरामेडिक्स मध्ये सुद्धा चांगल्या करिअर्स आपल्याला मिळू शकतात, हेही कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. आता हेल्थ सायन्सेस मध्ये खरं म्हणजे सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज याही पुढच्या काळात येणार आहेत, कारण आता आपण जे बघितलं या कोविडच्या काळामध्ये ओनली सेक्टर विच वॉज वर्किंग फुल फ्लेज वॉज हेल्थ सायन्सेस. म्हणजे डॉक्टर्स फक्त नाही तर डॉक्टर, पॅरामेडिक्स, इवन नर्सिंग. नर्सिंग हा खरं म्हणजे अतिशय चांगला कोर्स आहे, फक्त आपल्याकडच्या मुली तयार होत नाहीत, पण 100% तुम्हाला सांगतो भारतात जगभरात नर्सेस जातात आणि बाहेर त्यांना तेवढंच मान जेवढा डॉक्टरला मिळतो तेवढाच मान आणि अतिशय चांगली सॅलरी, म्हणजे जवळपास 3-1 लाख रुपये महिना एवढी सॅलरी पण मिळू शकते. सो इट्स अ गुड ऑप्शन, हे परत एकदा लक्षात घेतलं पाहिजे. एक अजून विषय मला मुद्दाम बोलायचा, कारण माझ्याकडे येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचं सध्या जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये एक विषय खूप सारखा सातत्याने विचारला जातो, काय झालंय मला काही कळत नाहीये, पण बऱ्याच मुलांना 12वी नंतरच परदेशात जाऊन शिकायचे पुढं, मग ते इंजिनिअरिंग असो, ते सायन्स असो, ते कॉमर्स असो, नाही तर ते मेडिकल असो, परदेशात शिकायचं. काय कुठनं क्रेज झाली मला माहित नाही, परदेशात शिकायला जायला काहीच हरकत नाही. आय एम ऍब्सोल्युटली नॉट अगेन्स्ट इट. आणि मी तर म्हणेन आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पण गेलं पाहिजे. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा आर्ट्स ग्रॅज्युएट आहे, पण तो आज जर्मनीमध्ये मास्टर्स करतो आहे. मी आपल्याला क्लिअरली सांगतो, आर्ट्स नंतर सुद्धा जाता येतं, पण शक्यतो मास्टर्सला जावं. याचं कारण असं आहे की मास्टर्सला एक तर स्कॉलरशिपच्या संधी जास्ती असतात, दुसरं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन वर्सेस 2 वर्षाचं मास्टर्स, त्यामुळे खर्च कमी होतो 2 वर्षाचाच. तिसरं की ह्या विद्यार्थ्यांची मॅच्युरिटी लेवल तोपर्यंत वाढलेली असते, त्याचाही फरक पडतो. आणि चौथं म्हणजे इंटरनॅशनल सिच्युएशन काय बदलेल, 4 वर्षा मोठा पिरियड असतो ग्रॅज्युएशनचा पिरियड, म्हणजे त्याचबरोबर व्हिसा पॉलिसीज त्या देशांच्या काही बदलतील का, त्यांच्या जॉब पॉलिसीज बदलतील का, हे सगळं समजून घेण्याकरता खरं म्हणजे अतिशय महत्वाचं आहे की ग्रॅज्युएशन नंतरच फॉरेनला पुढे शिकायला जाणं हे जास्त रास्त आहे ग्रॅज्युएशनला जाण्यापेक्षा, असं माझं हे वैयक्तिक मत म्हणून मी जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा हे स्पष्टपणे सांगतो विद्यार्थ्यांना आणि पालकांना. काही करिअर्स अजून आहेत सायन्स मधली, जसा एक आहे ते आहे आर्किटेक्चर.
अर्थात असे प्रोफेशन आहेत तिथे नोकऱ्यांच्या संधी कमीच आहेत, आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथे स्वयंरोजगार किंवा स्वतःच कन्सल्टन्सी हेच संधी मिळणार आहेत. पण त्याच्याकरता वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, नाटा नावाची, NATA ही एंट्रन्स एक्झाम आपण दिली तर त्यातनं आपल्याला पुढे जाऊन अतिशय चांगल्या संधी या आर्किटेक्चर मध्ये मिळू शकतात. पण जास्ती करून प्रोफेशनलच उपयोग करता येईल, नोकऱ्यांच्या संधी कमी आहेत हे लक्षात घेण्याची अतिशय मोठी गरज आहे. असंच एक फील्ड आहे मर्चंट नेव्ही नावाचं, सध्या प्रॉब्लेम्स आहेत मी मान्यच करतो, पण मर्चंट नेव्ही मध्ये जायचं असेल तर त्याकरता वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्या एक्झाम मध्ये क्वालिफाय झाल्यानंतरच वेगवेगळ्या मर्चंट नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. माझं याच्यात एक सजेशन असं आहे, ज्यांना मर्चंट नेव्ही फील्ड मध्ये जायचंय ना, त्यांनी ग्रॅज्युएशनला जाण्याच्या ऐवजी त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन करावं आणि त्यानंतर एकच वर्षाचा नेव्हल इंजिनिअरिंगचा एक कोर्स आहे तो त्यांनी केला तर ते नेव्हल इंजिनिअरिंग मध्ये जायला पात्र होऊ शकतात, मर्चंट नेव्ही मध्ये जायला. मग चार वर्ष तोच कोर्स करण्यापेक्षा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं असतं की आपल्याला ऑप्शन्स पण जास्ती राहतात आणि त्याही पेक्षा महत्वाचं ती आपली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर फील्डचा अंदाज घ्यावा, काय परिस्थिती आहे मर्चंट नेव्हीमध्ये, चांगली असेल तर एक वर्षाचा कोर्स करून जॉईन व्हावं, नसेल चांगली तर आपल्याला ऑप्शन राहतो की आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकलेलो त्या आधारावर आपण पुढे काय करू शकतो. त्यामुळे ह्या अशा ज्या सगळ्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत याचा आपण जर विचार केला तर मी इथे एक थोडं नटशेल मध्ये परत एकदा एक 3 मिनिटात समराईज करणार आणि मग आपण क्वेश्चन आन्सरसाठी ओपन करू, कारण क्वेश्चन खूप असणार आहेत याची मला खरंच कल्पना आहे. नटशेल मध्ये परत एकदा जर आपण बघायला गेलो तर 10वी नंतर असो 12वी नंतर असो पहिल्यांदा आपल्याला काय जमलंय झेपलंय आवडलंय ते लक्षात घेऊन मगच निवड करायची आहे. केवळ एखाद्या फील्ड मध्ये करिअर आहे म्हणून आपण तिकडे गेलंच पाहिजे असं अजिबात नाही, कारण आपलं जर ते पिंड नसेल, आपल्याला जर ते लायकिंग नसेल तर आपण तिकडे जाऊन कदाचित आपल्याला नुकसानच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पहिल्यांदा बघितल्या पाहिजेत. दुसरं, कुठले विषय घेतल्यानंतर काय मिळतं याचा एक पहिल्यांदा आपल्याला ताळेबंद मांडला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे विषयांची निवड आणि मग त्याप्रमाणे पुढे करिअरची निवड किंवा ब्रांचची निवड ही आपल्याला करावी लागेल. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड कष्ट हे आपल्याला करावेच लागणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात अपॉर्च्युनिटीज कमी झालेल्या आहेत हे मान्य करून सुद्धा कॉम्पिटिशन वाढणार आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि मग कॉम्पिटिशन जर वाढणार असेल तर आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये सक्सीड व्हायचं असेल तर आपल्याला कष्टांना पर्याय नाही. म्हणजे मला आता एखाद्या कॉलेजला एखाद्या कोर्सला ऍडमिशन मिळाली म्हणजे आता संपलं माझ्या आयुष्याचं कल्याण झालं असं मानण्यासारखं काहीही नाही. आपल्याला त्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये एक्सपर्टाईजच मिळवावं लागेल आणि ती कॉलेजची शिकण्याची वर्ष ही ते एक्सपर्टाईज मिळवण्यासाठी जर आपण घालवली तर आपल्याला चांगल्या संधी ह्या नक्की मिळू शकतात. मी हे एवढ्या करता सांगतोय की जेव्हा मी इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करतो त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी मला सातत्याने बघायला मिळतात. पालकांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मला कायम ती प्रश्नचिन्ह दिसत असतात आणि ते एकमेकांना मग तू हे विचार असं काही नाहीये, अतिशय फ्रँकली आपल्या मनातल्या सगळ्या शंकांची निरसन करून मग आपण निर्णय घेणं हे कधीही चांगलं. रिस्क प्रत्येक ठिकाणी आहेच पण ब्लाइंड रिस्क घेऊ नका, पूर्ण डोळस रिस्क घ्या, संपूर्ण माहिती करून घ्या आणि मग रिस्क काय ती समजवून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपलं जे काही फील्ड आपल्याला निवडायचंय 10वी नंतर असो 12वी नंतर असो ते निवडा आणि त्याच्यामध्ये भरपूर कष्ट करा, यश निश्चितपणे तुमचं आहे. कोविडनी त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद, लोकसत्ताला मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि लोकसत्ता मार्ग यशाचा या आपल्या वेबसंवादातला तुमचं बोलणं तर झालेलं आहे आणि मला वाटतं खरं तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या बऱ्याच शंकांना इथे उत्तरं मिळालेली असतील. आता आपण जाऊया महत्वाच्या आपल्या भागाकडे या वेबसंवादामधल्या प्रश्नोत्तरांकडे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. आणि पहिला प्रश्न आहे सोनाली पाटील यांचा. त्यांचा मुलगा 10वीत आहे आणि त्याला गणिताची आवड आहे आणि उत्तम मार्कही मिळतात, तर त्यांनी कशा प्रकारे करिअर निवडावं? गणिताची आवड असेल तर म्हणजे फक्त गणिताचीच आवड असेल तर मग सायन्सच निवडलं पाहिजे असं काही नाही. आर्ट्स किंवा कॉमर्स मध्ये जाऊन सुद्धा गणित हा विषय घेताच येतो, म्हणजे BA और MA विथ मॅथमॅटिक्स सुद्धा करता येतं आणि मॅथ्स मध्ये
स्पेसिफिकली इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मॅथ्स खूप लागतं आणि त्याकरता त्याच्या वेगळ्या एक्झाम्स आहेत त्या देता येतील. पण जर सायन्सही आवडत असेल तर बारावी सायन्स जर त्यांनी केलं तर बारावी नंतर एक स्पेशल इन्स्टिट्यूट आहे चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स. त्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगळी एंट्रन्स घेऊन आपल्याला प्रवेश घेता येतो आणि आय आय टी पेक्षा उत्तम एज्युकेशन मॅथ्स हे त्या चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट मध्ये मिळतं. त्यामुळे आपण दहावी नंतर त्याचा अंदाज घेऊन पुढचा निर्णय घ्या. मॅथमॅटिक्सचे आणखीन दोन तीन प्रश्न आहेत की त्यात पुढे हायर एज्युकेशनचा तुम्ही मुद्दा जो म्हणलात तर नंतर मग संधी काय असतात त्यामध्ये? संधी दोन तीन फील्ड मध्ये खूप चांगल्या आहेत. त्यातलं एक फील्ड आहे आयटी इंडस्ट्री. आयटी इंडस्ट्रीमध्ये मॅथ्सच्या लोकांना खूप चांगला प्रेफरन्स मिळतो. दुसरी जी इंडस्ट्री आहे ती आहे इन्शुरन्स इंडस्ट्री. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे प्रोबॅबिलिटी, इन्शुरन्सचा बेसिस प्रोबॅबिलिटी, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथे चांगली संधी मिळू शकते. आणि मग त्याच्याबरोबरच टीचिंग आणि रिसर्च या दोन्ही फील्डमध्ये पण मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. राहुल गीते यांनी प्रश्न विचारलाय. त्यांचं बीटेक झालंय सिव्हिल इंजिनिअरिंग सांगलीच्या कॉलेजमधून केलंय त्यांनी आणि 8.18 CGPA होता त्यांचा. तर त्यांना पुढे काय करावं याविषयी ते कन्फ्युज आहेत की एमटेक करावं, एमबीए करावं, यूपीएससी एमपीएससी ला जावं का. त्यांनी आणखीनच एक वेगळाच पर्याय विचारलाय तो म्हणजे एमएससी मॅथमॅटिक्स करून काय करावं, नेमकं काय करावं. नाही, एमएससी मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स मध्ये तेवढा इंटरेस्ट असेल तर एमएससी मॅथमॅटिक्स करायला हरकत नाही. पण तुमचं बेसिक बॅकग्राऊंड खूप वेगळा आहे. दुसरं, आपल्याला टेक्निकल फील्ड मध्ये राहायचं का नाही याचा विचार करा. टेक्निकल फील्ड मध्ये राहायचं नसेल तर एमबीएचा मार्ग नक्कीच चांगला आहे. पण टेक्निकल फील्ड मध्ये राहायचं असेल तर एमएस किंवा एमटेक याच्याच बरोबरीने पुण्यामध्ये एक निखमार नावाची संस्था आहे, आजच त्यांची जाहिरात आलेली आहे, जरूर वाचा. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ह्या विषयात देशातली सर्वोत्तम संस्था ती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं करिअर हे मिळू शकतं. त्याच्यानंतर यूपीएससी जर करायचं असेल तर माझी विनंती अशी आहे की आपण इंजिनियर आहात, सिव्हिल इंजिनियर आहात, आपण नॉर्मल आयएएसच्या यूपीएससीच्या परीक्षा देण्यापेक्षा आयईएस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जर परीक्षा दिलीत जी फक्त इंजिनियर्स करता आहे ती परीक्षा दिलीत तर आपल्याला क्लास वनच्याच पोस्ट या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मिळू शकतात. पंकज पाटील यांचा प्रश्न आहे. पंकज पाटील यांचा प्रश्न आहे, त्यांना मास्टर ऑफ लेबर स्टडीज करायचंय महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज मुंबई या संस्थेतून, तर पुढे करिअरसाठी त्याचा कितपत उपयोग होईल? उपयोग नक्की होणार आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्या इन्स्टिट्यूट मध्ये फक्त एवढीच चौकशी करा की त्यांच्याकडनं गेल्या 3 वर्षात पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना साधारण कुठे आणि कशा प्रकारच्या एम्प्लॉयमेंट मिळाल्या आणि सॅलरी लेवल काय होत्या, त्यातनं तुम्हाला एकदम चित्र क्लिअर होऊन जाईल. ऋतुजा पर्वे यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्या म्हणतात की मी बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांनी क्वालिफाईड झालेल्या आहेत त्या, तर डेंटलला जावं, वेटनरी मेडिकलला जावं की हॉटेल मॅनेजमेंट आणि ऍग्रिकल्चर, असे खूपच वेगवेगळे पर्याय त्यांनी दिलेले आहेत. नाही, आता कसं आहे, असा अर्थ दिसतोय मला ह्याच्यातनं की तुम्ही नीटची पण परीक्षा पास झालेला आहात, तुम्हाला चांगले मार्क मिळण्याचं एकंदर अंदाज आलेला दिसतोय नीटच्या परीक्षेमध्ये. अर्थातच ऍग्रिकल्चरसाठी तुम्हाला महाराष्ट्राची सीईटी द्यावीच लागेल, त्याशिवाय ऍग्रिकल्चरमध्ये काही जाता येणार नाही. हॉटेल मॅनेजमेंटची वेगळी सीईटी पण तुम्ही दिली असेल किंवा देणार असाल. प्रश्न असा आहे की तुम्हाला त्यातलं खरंच काय आवडतं हे बघायला पाहिजे. कारण हॉटेल मॅनेजमेंट हे फील्ड असं आहे की ज्याचा फक्त फूड प्रिपरेशन आणि सर्व्हिस इंडस्ट्रीशी संबंध आहे ते तुम्हाला आवडतंय का. आणि बेसिकली हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक अजून लक्षात घ्या, 12 ते 14 तास फिजिकल कष्ट हे तुम्हाला कायम आयुष्यभर करावे लागणार आहे. ऍग्रिकल्चरमध्ये मात्र संधी खूप चांगल्या चांगल्या आता यायला लागल्या आहेत. पण जर तुम्हाला हेल्थ सायन्स मध्येच राहायचं असेल तर मात्र तुम्हाला निश्चितपणे निवड ही बीडीएस किंवा वेटरनरी मधली करावी लागेल. बीडीएसची ऍडमिशन मात्र खूप वर क्लोज होते, लक्षात घ्या. नीटचं पर्सेंटेज, नीटचे मार्क 550 वर लागतील. पण वेटरनरीसाठी जर प्रयत्न करणार असाल तर मात्र 400-425 मार्क नीटला मिळाले तरी वेटरनरीला ऍडमिशन मिळू शकते. आणि मुलींना वेटरनरीला ऍडमिशन ही जास्त कमी मार्काला सुद्धा मिळू शकते. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे वेटरनरीमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. पण प्राण्यांविषयी जर आवड नसेल, प्राणी म्हटलं की असं होत असेल तर वेटरनरी नाही नक्की. म्हणून मगाशी सांगितलं तेच, केवळ त्या फील्डमध्ये स्कोप आहे म्हणून जाणं हे योग्य नाही. आपल्याला त्यातलं खरंच आवडतंय का. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, याच्यातलं एक अजून एक बेसिक प्रिन्सिपल सांगतो,
तुम्ही इंजिनिअरिंगची ब्रांच निवडत असा किंवा मेडिकलचं फील्ड निवडत असा किंवा हॉटेल मॅनेजमेंट निवडत असा, त्याच्यातनं जे आत्ता गेल्या 2-3 वर्षात पूर्ण करून बाहेर पडलेत ना, अशा 1-2 विद्यार्थ्यांना भेटायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली काय आहे हे कळेल आणि तुमच्या अनेक शंकांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तुमचं निवड ही जास्त योग्य ठरेल. आशिष मोकळे यांनी विचारलेलं आहे, त्यांनी नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली आहे, त्यांना BCA करायचं आहे पण त्यांनी काही नीट मध्ये मात्र त्यांना काही चांगले मार्क मिळालेले नाहीत, तर त्यांना विचारायचं आहे की BCA मध्ये करताना किंवा त्यानंतर काय स्कोप आहे, काय संधी आहेत. त्याचा काही संबंध नाही. BCA करायचं असेल तर बेसिकली तुम्हाला कॉम्प्युटर मध्ये इंटरेस्ट आहे का हे पहिलं बघा, कारण कॉम्प्युटर लँग्वेजेस हा BCA एक बेस आहे. आणि मग BCA करायचं असेल तर इन्स्टिट्यूट चांगली पाहिजे, कारण BCA नंतर म्हणजे कॉम्प्युटरच्या कुठल्याही BA BCA BSc कॉम्प्युटर सायन्स असो, नंतर तुम्हाला डायरेक्ट जॉब कोणी देत नाही, कॅम्पस प्लेसमेंट मधनं जॉब मिळाला तरच जॉब मिळत असतो. त्यामुळे ज्या संस्थेतनं करणार आहात तिथे कॅम्पस प्लेसमेंट कितपत आहे हे बघून घ्या, कारण BCA नंतर जॉब मिळाला नाही तर दोनच ऑप्शन शिल्लक राहतात, एक MCA तो 3 वर्षाचा आहे आणि तिथेही परत इन्स्टिट्यूट MCA ची चांगली मिळणं महत्वाचं, कारण नंतरही परत प्लेसमेंटच मिळायला पाहिजे. आणि सेकंड ऑप्शन राहतो MBA चा. पण BCA करायला हरकत नाही, पण आपलं स्वतःच एक ओळखून घ्या आपल्याला कॉम्प्युटर किंवा IT मध्ये, म्हणजे 10-12 तास कॉम्प्युटर समोर बसून आपण काम करू इच्छितो का आणि शकतो का. संदेश रहाडे रत्नागिरीहून सहभागी झालेत आणि त्यांनी आपल्याला विचारलंय क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय आणि त्यामध्ये कशा प्रकारच्या संधी असतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामधल्या सुद्धा संधी सांगाव्या. आता कसं आहे माहिती का, सध्या जे काही बझवर्ड आहेत IT इंडस्ट्रीतले, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स वगैरे वगैरे वगैरे, IT मध्ये वेव्स येत राहतात. वेव्स तशाही आत्ताची ही वेव आहे आणि अर्थातच त्या वेव्स अपग्रेडेड येत राहतात. आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की नुसतं त्या एखाद्या विषयातला एखादा 6 महिने 9 महिने 10 महिन्याचा कोर्स करून जॉब मिळत नाही, आपल्याला ग्रॅज्युएशनच करावं लागेल. मे बी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधलं, IT इंजिनिअरिंग मधलं, किंवा हल्ली काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सुद्धा इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू झालेले आहेत. मग त्याच्यामधलं ग्रॅज्युएशन करताना हे विषय आपण शिकणार आहोत आणि मग त्याच्या जोरावर आपल्याला त्या त्या फील्ड मध्ये पुढे जाता येईल. आणि मग त्या फील्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचे सर्टिफिकेशन किंवा साईड बाय साईड सुद्धा त्याचे सर्टिफिकेशन केलीत तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पण नुसती सर्टिफिकेशन करून काही होत नसतं, एवढं लक्षात घ्या. हे एक आपले वाचक आहेत, 14 वर्षाचा मुलगा आहे, तो 8वीत शिकत आहे, नाव दिलेलं नाहीये. त्यांनी म्हटलंय की मी पियानो वाजवतो आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन मधून मी 4th ग्रेड मिळवलेली आहे त्या पियानोच्या परीक्षेमध्ये, त्याचबरोबर जर्मन लँग्वेज सुद्धा शिकत आहे. तर मग पुढे भाषा आणि संगीतामध्ये काय संधी आहे? ओके, माझं तुला सांगणं असं राहील दादा की तू शक्यतो आर्ट्स ब्रँच घे 10वीनंतर आणि यू कम्प्लीट युअर जर्मन अप टू C2 लेवल, म्हणजे मॅक्स मुलर भवनच्या किंवा गोते इन्स्टिट्यूटच्या ज्या लेवल्स आहेत जर्मन गव्हर्नमेंटच्या, तर C2 लेवल पर्यंत तुझं जर्मन एका साईडला पूर्ण कर, दुसऱ्या साईडला तुझं पियानोचं पूर्ण शिक्षण जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण कर. म्हणजे मग तुझ्याकडे 2 ऑप्शन्स राहतील, एक तर तुला भाषेमध्ये ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रिटर किंवा त्या प्रकारचं कुठलं काम, इव्हन मास कम्युनिकेशन मध्ये काम करायची संधी मिळू शकते, किंवा तुला जर तोपर्यंत एक्सपर्टाईज पियानो मधलं तेवढं आलं, कारण शेवटी पियानो किंवा अशा प्रकारचं जे एज्युकेशन आहे ते मेनली येतं ते परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये आणि तिथं कॉम्पिटिशन चांगलीच आहे, भरपूर कॉम्पिटिशन आहे. पण त्याच्यात जर त्या कॉम्पिटिशन मध्ये तू पुढच्या 5-6 वर्षांमध्ये जर टिकून काही स्वतःचं स्थान निर्माण करू शकलास तर तुझ्याकडे 2 ऑप्शन्स राहतील, जर्मन मध्ये काम करायचं का पियानोवर काम करायचं, किंवा कदाचित पहिली 2-4 वर्ष तुला जर्मन मध्ये एक सेफ म्हणून काम करावं लागेल आणि मग पियानो मध्ये तू ती लेवल गाठलीस, यू कॅन शिफ्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. सोनल काळे यांनी विचारलंय की 12वी झालेले आहे त्यांची आणि BMS इन कॅपिटल मार्केट करायचं आहे, तर त्यात पुढे करावं का ते काय पुढे? BMS इन काय? BMS इन कॅपिटल मार्केट. ओके ओके, नाही तुम्हाला एक खरं सांगू का, BMS इज जस्ट मॅनेजमेंट डिग्री, कशातही करा त्याने काय फरक पडत नाही.
म्हणजे ती कॅपिटल मार्केटची असू दे, जनरल बीएमएस डिग्री असू दे, आयडियली यू हॅव टू डू एमबीए. म्हणजे बीबीए बीएमएस या डिग्रीज वर लगेच काही कुठे मोठा जॉब बी मिळत नसतो, तुम्हाला एमबीए करावंच लागतं. मग एमबीए तुम्ही फिनान्शियल मॅनेजमेंट मध्ये केलं तर त्याच्यामध्ये यातल्या काही गोष्टी आपोआप येणारच आहेत. सो युअर टार्गेट हॅज टू बी डुईंग गेटिंग ऍडमिशन इन टू अ गुड एमबीए कॉलेज, आणि त्याकरता एमबीए एंट्रन्सला एक्सलंट स्कोर येणं, आणि त्याकरता तुमची ग्रॅज्युएशनची किमान 2 वर्ष तुम्ही एमबीए एंट्रन्सचा भरपूर अभ्यास करणं, असं ते सगळी लॅडर आहे. त्यामुळे बीएमएस किंवा बीबीए कशात करता यांनी खूप मोठा फरक नाही. वासुदेव ताम्हणकर यांनी विचारलंय, एमए पॉलिटिकल सायन्स मध्ये करिअरच्या कोणत्या संधी आहेत आणि एंट्रन्स एक्झाम न देता फक्त डिग्रीच्या जोरावर कोणते जॉब मिळू शकतील. त्या पुढेही त्यांनी फॉरेन मिनिस्ट्री मध्ये फॉरेन ऑफिसर आणि असिस्टंट एमईए सोडून इतर कोणत्या संधी आहेत, कदाचित आयएफएस विषयी विचारायचं असावं असं जाणवत आहे त्यांच्या प्रश्नाकडे. काय त्याच्यात आपल्याला युपीएससीच्या एक्झाम्स आहेत ग्रॅज्युएशन नंतर देण्याच्या, त्याच्याच बरोबर आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा पण देता येतील की ज्यातनं आपल्याला या फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये क्लास 2 ची का होईना पण पोस्ट मिळू शकते. तुमचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे कुठलीच परीक्षा न देता जॉब मिळू शकतो का, तर त्याला मात्र खूपच चांगलं नशीबच पाहिजे किंवा ओळख पाहिजे अगदी फ्रँकली बोलायचं तर मिळू शकतो, मग काय प्रॉब्लेम नसतो. मग त्याच्याकरता खरं म्हणजे ग्रॅज्युएशन असलं नसलं तरी फरक पडत नाही बरं का. पण जर आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर जॉब हवा असेल तर थोडीशी परिस्थिती अवघड असते हे समजून घ्यायला हरकत. विनोद यांनी प्रश्न विचारलेला आहे, एखाद्या विद्यार्थ्याचा कल किंवा अभिक्षमता जर 12वी नंतर गणित आणि बायोलॉजी या दोन्ही मध्ये सारखीच असेल तर काय करावं, मेडिकलला जावं का टेक्निकल कोर्सेस कडे जावं. आता परत प्रश्न आहे की आपल्याला त्याचं वेईंग करायला लागेल, त्यातल्या त्यात आवड कशाची जास्त, बायोलॉजी जास्त आहे का मॅथमॅटिक्सची जास्त आहे, त्याप्रमाणे ठरवता येईल. दुसरं, देर इज अदर ऑप्शन लाईक बायोटेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये दोन्ही लागतं, देर इज अनदर ऑप्शन कॉल्ड एज बायोटेक इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये दोन्ही लागतं, देर इज अनदर ऑप्शन कॉल्ड एज बायोमेडिकल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये 20% बायोलॉजी आणि 80% फिजिक्स आणि मॅथ्स लागतं. म्हणजे आपल्याला आपला अंदाज घ्यायचा की आपण कशाला वेईंग जास्त करतो. परदेशी भाषांविषयी बऱ्याच वाचकांनी आपला प्रश्न विचारलेले आहेत, देविका आहेत, सतीश आहेत, आणखीन एक दोघांनी त्यांची नावं दिली नाहीयेत, पण एकूणच फ्रेंच स्पॅनिश जर्मन अशा वेगवेगळ्या भाषांविषयी येऊन जाऊन तेच प्रश्न आहेत की त्यात संधी कशा असतील, काय करायला हवं नेमकं, कुठलं ग्रॅज्युएशन गरजेचं आहे हे करताना, कोणत्या कॉमर्सच हवं, आर्ट्स हवं, सायन्स हवं, काय त्याच्याकडे प्लॅन बी म्हणून पाहावं का प्लॅन ए म्हणूनच पुढे जावं, असा एक सर्वसमावेशक प्रश्न घेऊया, म्हणजे एकूण भाषांचा प्रश्न होईल आपला. कसं आहे, फॉरेन लँग्वेजेस शिकायचे असतील पहिले एक तर लक्षात घ्या, परत एकदा त्याच्यात स्कोप आहे म्हणून मी शिकणार हे डोक्यातनं काढा. आपल्याला भाषा आवडतात का मुळात, म्हणजे आत्ता 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत मी ज्या भाषा शिकलायत, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, या भाषा आपल्याला मनापासून आवडल्या होत्या का, हा पहिला क्रायटेरिया आहे त्यातला. दुसरा क्रायटेरिया, मग ते कुठली भाषा शिकावी, तर मग जर्मन असेल, स्पॅनिश असेल, फ्रेंच असेल, आपण एकच कुठली तरी पहिल्यांदा शिकायला सुरुवात करू, एकदम 2-3 भाषा शिकायचा काही प्रयत्न करू नये, कारण मग आपण एक ना धड 12 चेंज देऊ शकतो. भाषा आपल्याला जर नक्की भाषेतच करिअर करायचं असं डोक्यात फिक्स असेल तर आर्ट्सला जावं, आणि मग बीए आणि लागलं तर एमए सुद्धा त्याच भाषेत करावं, म्हणजे बीए विथ जर्मन, एमए विथ जर्मन, बीए विथ फ्रेंच, एमए विथ फ्रेंच, आणि साईड बाय साईड त्या त्या गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत त्या भाषांच्या, म्हणजे जर्मन गव्हर्नमेंटच्या आहेत, फ्रेंच गव्हर्नमेंटच्या आहेत, जपानीज गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या सगळ्या परीक्षा द्याव्यात. त्या परीक्षांची डिफिकल्टी लेवल वाढत जाते जसे तुम्ही वर जाता तसे, त्यातही आपल्याला अंदाज येतो की आपण खरंच तेवढे आपल्याला ही भाषा आवडतीये का, आणि मग त्या भाषांमध्येच तुम्ही करिअर करू शकता, भारतातच नाही परदेशातही जाऊ शकता. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझा मुलगा स्वतःचा जर्मनीमध्ये, ज्यांनी जर्मन मध्येच ग्रॅज्युएशन केलंय आणि स्टील ही इज देअर, तर असंही होऊ शकतं. पण प्लॅन बी म्हणून करायचं असेल तर मग तुम्ही इंजिनिअरिंग करत असा, कॉमर्स करत असा, लॉ करत असा, सीए करत असा, काही करत असा, साईड बाय साईड तुमची आवड म्हणून तुम्ही लँग्वेजेसचं शिक्षण चालू ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये त्या त्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा पूर्ण करा सगळ्या, म्हणजे मग तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन शिल्लक राहतील. तुम्ही जो प्लॅन ए म्हणून घेतलाय, मग इंजिनिअरिंग आहे का काय असेल ते,
त्याच्यात जावं का मग या भाषांच्या आपण सगळ्या परीक्षा पूर्ण केलेल्या आहेत तर त्याच्यात जावं, हे संधी तुम्हाला त्याच्यातनं राहू शकते. अमीन चौहान यांनी प्रश्न विचारलाय, दहावी नंतर पॉलिटेक्निक करावं का आणि कि मग बारावी नंतर इतर पर्यायांचा विचार करावा. हे पॉलिटेक्निक आहे किंवा मगाशी जसं तुम्ही डिप्लोमा विषयी बोललात तर याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात खूप शंका दिसत आहेत की काय. म्हणून सुरुवातीलाच तो विषय खरं क्लिअर केला होता, पॉलिटेक्निक इज डिप्लोमा, डिप्लोमा इंजिनिअरिंग इज कॉल्ड एज पॉलिटेक्निक. त्यामुळे पॉलिटेक्निक करावं का तर डिप्लोमाचे फायदे आणि तोटे दोन्ही मी मगाशी सांगितलेत. आणि त्यामुळं म्हणजे माझं वैयक्तिक मत विचाराल तर आपल्याला जर ऑप्शन्स जास्ती ओपन हवे असतील आणि ऍडमिशनच्या जास्ती संधी, म्हणजे डिग्री इंजिनिअरिंग करायचं नक्की असेल तर 11th 12th इज अ मच बेटर ऑप्शन दॅन पॉलिटेक्निक ऑर डिप्लोमा, एवढं मी वैयक्तिक मत म्हणून नक्की सांगू शकतो. दीपक कुलकर्णी यांनी विचारलेलं आहे की व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागांमार्फत चालवल्या जाणाऱ्या आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांबद्दल थोडंसं सांगा. सगळं सांगता येणार नाही अर्थातच, कारण तो विषयही मोठा आहे तितकाच, पण थोडक्यात सांगावं. असं आहे, दहावी नंतर जसे बाकीचे ऑप्शन आहेत, डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, आयटी आहे, तसाच एक ऑप्शन आहे बारावी व्होकेशनल, पूर्वी त्याला एमसीबीसी किमान कौशल्य अभ्यासक्रम असं म्हणायचे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्लिश आणि मराठी हे दोन विषय सेम आणि बाकीचे 5 विषय एखाद्या ट्रेड किंवा एखाद्या टेक्निकचे आपण शिकतो, 20 प्रकारचे विषय त्याच्यात, त्यातला कुठला तरी एक घेता येतो आणि 12वीची रीतसर बोर्डाची परीक्षा देता येते. मूळ संकल्पना अशी आहे की तुम्ही 2 वर्ष तोच विषय, मग बँकिंग असेल किंवा इव्हन कुकरी बेकरी असेल, असेच विषय तुम्ही 2 वर्ष पूर्ण बोर्डापर्यंत 12वीचे शिकलेले असल्यामुळे त्याच्यातच तुम्ही पुढे काहीतरी करू शकता, किंवा तुम्ही रिसर ग्रॅज्युएशनला पण जाऊ शकता, दोन्ही ऑप्शन त्यातनं उपलब्ध होतात. आणखी एक विद्यार्थी आहे, त्यांनी नाव लिहिलेलं नाहीये, त्यांना 10वीला 83% आणि 11वीला 79% होते. विज्ञान शाखा घेतलेली आहे, सध्या 12वीला आहेत आणि पीसीबी ग्रुप आहे, तर नीटची तयारी मात्र ते करत नाहीयेत. आणि त्यांनी विचारलंय की मेडिकल फील्ड मध्ये कोणत्या संधी आहेत, ते सीईटी ची तयारी करतात. नाही, सीईटी मधलं मेडिकल मधला कुठलाही ऑप्शन मिळत नाही हे पहिल्यांदा समजून घ्या. पॅरामेडिकल्स असो नाहीतर तुम्हाला व्हेटरनरी असो, बीडीएस असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, सगळ्यासाठी नीट करावीच लागेल. सीईटी मधनं काय मिळतं तर सीईटी मधनं फार्मसी मिळू शकतं आणि ऍग्रीकल्चर मिळू शकतं. दीज आर नॉट मेडिकल ऑप्शन्स. पण फक्त पीसीबीच्या जोरावर तुम्हाला एक ब्रांच मिळू शकते, ती आहे मायक्रोबायोलॉजी नावाची, पण ती बीएससी आहे, त्याचा या नीट बीट कशाशी संबंध नाही. पण नुसतं बीएससी येऊन भागणार नाही, एमएससी आणि जमलं तर पीएचडी पर्यंत करावं लागेल, तर त्याही ब्रांचला पोस्ट कोविड खूप चांगला स्कोप आहे. जयमाला यांनी विचारलेलं आहे की त्यांच्या मुलाला 10वीत 88% होते, आता तो 12वीला आहे, मॅथ्स ग्रुप आहे त्याचा, आणि पण त्याला खेळाची आवड आहे तर मेडिकल इंजिनिअरिंग नाही करायचंय, पण स्पोर्ट्स मॅनेजमेंट त्याने करावं का. खरं म्हणजे करायला हरकत नाही, पण त्याला मला अजून कळलं नाही त्याला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं का स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये करायचंय. स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी आपलं शांतपणे बीएससी किंवा बीबीए असा कोर्स करावा, 3 वर्ष त्या स्पोर्ट्स मध्ये रोज 5-7 तास कष्ट करावेत. नॅशनल लेवल पर्यंत जर त्यांनी मेडल्स मिळवली तर त्याला त्या स्पोर्ट्सच्या जोरावर डायरेक्ट चांगल्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट एज वेल एज पब्लिक सेक्टर मध्ये मिळू शकतात. पण स्पोर्ट्स मॅनेजमेंट हॅज व्हेरी लिटल थिंग टू डू विथ स्पोर्ट्स, म्हणजे स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा पूर्ण वेगळा विषय आणि त्याच्यासाठी त्याला ग्रॅज्युएशन नंतर एमबीए किंवा तत्सम डिग्रीची शक्यता आहेच, पण त्याकरता मग त्या त्या एक्झाम्स त्यावेळेच्या ज्या आहेत एमबीए एंट्रन्सच्या त्या द्याव्या लागतात. कीर्ती जोशी यांनी विचारलंय, त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एमबीए फायनान्स करत आहेत, तर त्यानंतर त्यांना काय संधी आहेत. आणखीनही दूरस्थ अभ्यासक्रमांविषयीचे प्रश्न आहेत की वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर पुढे नोकरीच्या व्यवसायाच्या काय संधी आहेत. अगदी फ्रँकली सांगायचं तर नोकरीच्या संधी या डायरेक्ट खूप कमी असतात, त्या प्लेसमेंट कॅम्पस प्लेसमेंट मधनच मिळतात आणि त्यामुळे आपण दूरस्थ अभ्यासक्रम जेव्हा करतो तेव्हा खरं दूरस्थ अभ्यासक्रमाचं मूळ संकल्पना अशी आहे की तुम्ही काहीतरी ऑलरेडी काम करताय आणि तुम्हाला साईड बाय साईड शिकायचंय म्हणून तुम्ही शिकता, म्हणजे तुम्ही शिकण्यासाठी शिकणं अपेक्षित आहे दूरस्थ अभ्यासक्रमांमधनं, तुम्ही ऑलरेडी काम करतच आहात त्यामुळे तुम्हाला जॉब त्यातनं हवाय असं नाहीये.
आहे त्या जॉब मध्ये तुम्हाला कदाचित फायदा मिळू शकतो, पण फक्त जॉब मिळण्यासाठी दूरस्थ शिकणं हा काही तेवढासा चांगला ऑप्शन असू शकत नाही. आणि तरीही मग जर आपल्याला त्यातनं जॉब हवा असेल तर मग या वेगवेगळ्या ज्या नोकरीच्या साईट्स आहेत त्या साईट्सवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग यू हॅव टू वेट फॉर दॅट. नोकरीच्या विषयी मी एक सांगेन की करिअर वृत्तांतामध्ये सुद्धा आपण दररोज नोकरीच्या संधी हे आपलं सदर असतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीतले वेगवेगळे जे शिक्षण आहे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्यातल्या विद्यार्थ्यांना काय संधी आहेत या सगळ्याविषयी त्या आपल्या सदरामध्ये आपण देत असतो माहिती. पुढचा प्रश्न आहे बीएससी फॉरेन्सिक सायन्स बद्दल थोडीशी माहिती द्यावी. खरं तर हा खूप ग्लॅमर असलेला एक मध्यंतरीच्या काळात तर खूपच जास्त विद्यार्थ्यांना त्याच आकर्षण होत की काय त्या सीआयडी मालिकेने सगळी गडबड केली हो, त्याच्यामुळे फॉरेन्सिक सायन्स हा विषय सर्वसामान्यांच्या समोर आला आणि त्यांना असं वाटायला लागलं फॉरेन्सिक सायन्स म्हणजे बस अशा डोंगरा एवढ्या अपॉर्च्युनिटीज, असं काही नसतं बरं का. फॉरेन्सिक सायन्स मध्ये अपॉर्च्युनिटी पण लिमिटेड आहे, त्यामुळे म्हणजे मी मगाशी म्हणलो तेच केवळ अपॉर्च्युनिटी म्हणून तिकडे उडी मारायची असं करू नका. फॉरेन्सिक सायन्स मध्ये जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर मुळात ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणार आहात त्या इन्स्टिट्यूटचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करा गेल्या 4-5 वर्षाचं, त्यांच्याकडनं प्लेसमेंट होत आहेत का, अदरवाईज बीएससी फॉरेन्सिक सायन्स पुढे काय करणार. कारण त्या इन्स्टिट्यूटने हात वर करून टाकले ते जॉब तुमचं तुम्ही बघा तर जॉब शोधायला चार कुठे, त्यामुळे त्या इन्स्टिट्यूटची क्रेडिबिलिटी बघून मग ऍडमिशन घ्या. आणखीन असंच एक क्षेत्र खूप ग्लॅमर असलेलं एव्हिएशन, त्याविषयी सुद्धा प्रश्न आहेत की एव्हिएशन म्हणजे काय, त्यामध्ये संधी कशा असतील आणि आत्ताच्या काळात जो त्याला एक मध्ये सेटबॅक बसला होता त्या विषयाला तर त्यात काय करायचं, कशा संधी असतील. नाही एव्हिएशनला आता खूपच मोठा सेटबॅक बसला हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे आणि इट विल टेक अनदर 1 or 2 years मिनिमम फॉर इंडस्ट्री टू कम आउट ऑफ इट. पण एव्हिएशन मधल्या संधी म्हणजे फक्त पायलटच्या संधी नाही, एव्हिएशन मधल्या संधी म्हणजे फक्त केबिन क्रू म्हणजे ज्याला आपण हवाई सुंदरी किंवा पर्सर म्हणतो त्या नाही, तर ग्राउंड स्टाफ हा खूप मोठ्या प्रमाणात एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये लागतो आणि त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट पासून ते टिकेटिंग पर्यंत सगळ्या प्रकारचा स्टाफ लागत असतो, मेंटेनन्स मध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ लागत असतो, त्यामुळे सगळं मिळून एव्हिएशन इंडस्ट्री होते. आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये हे जे जनरलाइज फील्ड आहेत टिकेटिंग पासून ते लॉजिस्टिक्स पर्यंत याच्यामध्ये कुणीही जाऊ शकतं कारण त्याला तो स्पेसिफिक काही एक्सपिरियन्स लागत नाही. पण हवाई सुंदरी किंवा पर्सन्स किंवा पायलट किंवा त्याच्यामधले जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर वगैरे म्हणतात किंवा मेंटेनन्सची लोक म्हणतात ती मात्र स्पेसिफाईड आहेत, त्याच्यासाठी आपल्याला तसे कोर्सेस करावे लागतील. अनेक एअरलाईन्सच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यातनं ते आयदर म्हणजे काय एअर होस्टेस घडवतात किंवा पायलट पण घडवतात, तर त्या निवडलेल्या जास्ती चांगल्या कारण देन दॅट गिव्स सम चान्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट गॅरंटी. डेटा सायन्स या विषयाविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर कसा अभ्यासक्रम कोणता निवडायचा त्यासाठी आणि पुढे जाऊन त्यामध्ये काय संधी आहेत त्या कशा मिळवायच्या. डेटा सायन्स मध्ये दोन प्रकारचे कोर्सेस आपल्याला 12वी नंतर दिसतात. एक आहे बीएससी डेटा सायन्स म्हणजे तो 3 वर्षाचा कोर्स आहे जो बीएससी आहे, दुसरा आहे बीई मध्ये पण आहे. आता बीई मध्ये डेटा सायन्सचे स्पेसिफिक कोर्सेस खूप कमी ठिकाणी आहेत, पण ज्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी इंजिनिअरिंगच्या त्यांच्याकडे त्यांना स्वतःचा सिलेबस ठरवण्याचे अधिकार असल्यामुळे त्यांच्याकडे हल्ली बऱ्याच इन्स्टिट्यूटनी डेटा सायन्स इन्क्लूड केलाय सिलेबस मध्ये आणि मग त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि या पुढच्या काळात आयटी मध्ये सर कारण आयटी मध्ये पण आता काही सगळ्या फील्डला सारखं महत्व राहणार नाहीये, काही फील्डला महत्व वाढत जाणार आहे, त्याच्यामध्ये एक डेटा सायन्स आहे मग दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे वगैरे, तर निश्चितपणे संधी आहेत. पण स्पेसिफिक कोर्स मात्र घेताना आपण बघून घेतलं पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूट मधनं तो कोर्स करतोय त्यांची प्लेसमेंट रेकॉर्ड कशी आहे. कॉमर्स विषयातल्या करिअर विषयी प्रश्न आहेत, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट सेक्टर जे आहे त्यामध्ये कशा संधी आहेत, बीबीए आहे बिझनेस अनालिस्ट आहे. त्यानंतर आणखीन एका पालकांनी प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा मुलगा 12वीला आहे
पण त्याला पुढे काही सीए आणि सीएस करायचं नाहीये, तर मग इतर संधी काय आहेत? बँकेच्या परीक्षांविषयी आणि बँकेतील नोकऱ्यांविषयी सुद्धा दोन चार प्रश्न आलेले आहेत की ह्या सगळ्या नोकऱ्या आणि वेगळ्या संधी काय आहेत त्यामध्ये. पहिल्यांदा बँकिंग बद्दल बोलतो. बँकिंग मधल्या ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी थोडे प्रॉब्लेम्स आहेत. आपण आता बघतोय, एक तर नॅशनलाइज बँकांमध्ये डायरेक्ट नोकरी मिळत नाही, त्याच्याकरता बँकांच्या परीक्षा द्याव्याच लागतात. आयबीपीएस नावाची संस्था आहे जी या बँकिंगसाठीच्या परीक्षा घेते, ऑफिसरची वेगळी, क्लेरिकलची वेगळी. पण या परीक्षांमधनं आता नोकरीच्या संधी या काही प्रमाणात कमी झाल्यात, कारण ऑलरेडी नॅशनलाइज बँकांचं मर्जर चालू आहे. मर्जर केल्यानंतर काही स्टाफ ऑलरेडी त्यांचा एक्सेस होणार आहे, त्यामुळे तो स्टाफ पहिल्यांदा जिरवल्यानंतरच नवीन लोकांना चान्स जास्त मिळू शकतो. त्यामुळे आत्ता तरी बँकिंग मध्ये थोडेसे स्कोप आणि चान्सेस कमी आहेत, पण त्याच्यामध्ये स्पेशलाइज ना चान्सेस मिळतात. बँकिंग मध्ये जेव्हा एम्प्लॉयमेंट होते त्याच्यामध्ये स्पेशलाइज मध्ये एम्प्लॉयमेंट होतात, त्या लॉ ऑफिसर्सच्या होतात, त्या आयटी ऑफिसर्सच्या होतात, त्या काही प्रमाणामध्ये स्टॅटिस्टिशियन्स किंवा स्टॅटिस्टिकल ऑफिसर्सच्या होतात, काही प्रमाणामध्ये मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स घेतले जातात, म्हणजे एमबीए लोक घेतली जातात. तर तशा स्पेशलाइज्ड एंट्रीसाठी प्रवेश मिळू शकेल. मगाशी बीबीए बद्दल प्रश्न होता, मी परत एकदा सांगतो, नुसतं बीबीए करून काही होणार नाही, एमबीए करावंच लागेल आणि एमबीए चांगल्या इन्स्टिट्यूट मधनच करावं लागेल, तर आपल्याला संधी खूप चांगल्या मिळू शकतील. फायनान्शियल अनालिस्ट विषयी सुद्धा त्यांनी आणखीन जे बाकीचे छोटे छोटे कोर्स आहेत थोडस त्याच्याविषयी सांगितलं तर बरं होईल, कारण की मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना काय करता येऊ शकत. आता कसं आहे, फायनान्स सीएफए नावाचा एक कोर्स, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट, तोही कोर्स हा सीए किंवा सीएस सारखाच आहे, तो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासून करता येतो. पण दुसरं जर आपल्याला सगळ्यांनाच काही सीए सीएफए सीएस जमणार आहे अशातला भाग नाही, त्यांनी काय करावं, तर त्यांच्याकरता काही दोन तीन कोर्सेस मी मुद्दाम सांगतो. एक की त्यांनी हल्ली काही ठिकाणी अकाउंटंटचे कोर्सेस घेतले जातात आणि त्याच्यामधनं काय झालंय, आज जे एसएमई सेक्टर आहे, स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्री, त्यांना सीए नाही परवडत, पण त्यांना डे टू डे काम तर करायला लागतं, त्यांना अकाउंटंट लागतं आणि ते अकाउंटंट घडवणारे पण काही कोर्सेस आहेत. किंवा दुसरं, सध्या टॅक्स कन्सल्टंट खूप गरजेचे आहेत. जीएसटीचे प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना अजूनही कळत नाही कसं रिटर्न भरावं, काय इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे एक आपल्याकडं एक वर्षाचा डीटीएल नावाचा कोर्स आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, हा कोणत्याही ग्रॅज्युएशन नंतर करता येतो. पण नुसते हे कोर्सेस करून काही होत नाही. माझं म्हणणं, साईड बाय साईड तुम्ही एखाद्या त्या कन्सल्टंटकडं, एखाद्या सीए कडं ऑन द जॉब ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मग तुम्ही 2 वर्ष ट्रेनिंग घ्या आणि साईड बाय साईड कोर्स करा, तर तुम्ही थेअरी आणि प्रॅक्टिस दोन्हीमध्ये लेवलला येता आणि देन यू कॅन स्टार्ट ऑन युअर ओन ऑर यू मे गेट एम्प्लॉयमेंट विथ सम अदर इन्स्टिट्यूट. कल्याण पाळवदे यांनी प्रश्न विचारलेला आहे की ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स याविषयी माहिती आणि त्यातल्या संधी सांग. मला कळलंच नाही ट्रीटमेंट असिस्टंट म्हणजे काय. हो, मला असं वाटतंय की त्यांना कदाचित ह्या ज्या मेडिकल ट्रीटमेंट आणि त्या संदर्भातले जे असिस्टंट असतील त्याविषयी बोलायचं असेल. मेडिकल टेक्निशियन असं म्हणायचं असावं असं आपण गृहित धरूया. येस, 12वी नंतर आपल्याकडं सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये टेक्निशियन कोर्स आहे 3 वर्षाचा आणि त्याच्याकरता ऍडमिशन मिळू शकते. नीटला खूप कमी मार्क असले तरी ऍडमिशन मिळेल. खूप प्रकारचे टेक्निशियन लागतात, लॅबोरेटरी टेक्निशियन लागतात, त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन लागतात, सिटी स्कॅन टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन वगैरे वगैरे वगैरे. तर असे जवळजवळ 14 प्रकारचे टेक्निशियन्स लागतात आणि त्यासाठीचा सेपरेट कोर्स हा 3 वर्षाचा अवेलेबल आहे. इस्रो मधल्या संधींविषयी विचारलेला आहे पुन्हा एकदा आणि मुलींसाठी काय संधी आहेत. कशातल्या कशातल्या? इस्रो 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 नाही, इस्रो मध्ये मुलं मुली असा काहीच फरक नाही हो, कारण तिथं जेंडर बायस नाहीच आहे. त्यामुळे इस्रो मध्ये जाण्याकरता बेस्ट इन्स्टिट्यूट जसं मी तुम्हाला सांगितली आयआयएसटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी 12वी नंतर, त्याला मात्र जेई मेन जेई ऍडव्हान्स लागते. अदरवाइज तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करा किंवा 12वी सॉरी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिक्स ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये पूर्ण करा, इस्रोच्या स्पेशल ऍडव्हर्टाइजमेंट येतात, तिथे जाण्याची संधी मिळते. मुलं मुली असा कुठलाही भेदभाव नाही. पुन्हा कम्प्युटर विषयी प्रश्न आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग याच्या मध्ये काय फरक आहे.
खरं सांगू का कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी इंजिनिअरिंग अशी म्हणजे कुणी शंकर म्हणतोय, कुणी शिव म्हणतोय, कुणी शंभो म्हणतोय, अर्थ एकच, काहीही फरक नाही, मिळेल ते घ्या. बाळकृष्ण कुंभार यांनी प्रश्न विचारलाय, एम कॉम झालेले आहेत, जी डी सी ए केलेलं आहे त्यांनी, आणि आता त्यांनी स्वतःच अकाउंटिंगचं काम सुरू केलंय, पण हवं तितकं त्यांना त्यामध्ये ग्राहक मिळत नाही, तर आणखीन कुठला एखादा कोर्स करण्याची गरज आहे का जेणेकरून त्यांना त्यांचा व्यवसाय आहे तो वाढवता येईल? नाही, याच्यामध्ये एक आहे की सध्या जीएसटी रिटर्न्स हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे, तुम्हाला थोडं त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज मिळवता आलं, भले तुम्हाला एक 4-6 महिने एखाद्या सीए किंवा कोणतरी काम करावं लागेल ते एक्सपर्टाईज मिळवण्यासाठी, तर तुमच्या या व्यवसायाला जोडून ते जर तुम्ही घेतलं तर त्याला मात्र खूप चांगल्या संधी मिळू शकते. आर्ट्स मधल्या करिअर विषयी अधिक थोडं विस्तृतपणे सांगावं असं विनंती केलेली आहे. बीए नंतर कसा वेगवेगळे विषय घेऊन बीए केल्यानंतर कशा पद्धतीने त्याला संधी आहेत, किंवा बीए करताना वेगळे विषय कोणते घ्यायला हवेत, जसं की गणित घेऊन करता येतं, गणित घेता येतं मुळात हेच माहिती नसतं, किंवा बऱ्याच कॉलेजेसमध्ये सुद्धा ते नसतं, तर मग त्यासाठी काय करावं हे थोडस सांगाल. कसं आहे, आता खूप चांगले कोर्सेस बीए मधले आहेत, एक आहे मॅथ्स किंवा स्टॅट्स आणि दुसरा इकॉनॉमिक्स, या दोन्ही मधन जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर त्याच्यातनं खूप चांगल्या संधी त्या त्या क्षेत्रात या मिळू शकतात, पण मास्टर्स करावंच लागेल. दुसरं जे आहे की तुम्ही नॉर्मल बीए जर केलं कशातही केलं तर कॉमनली काय संधी बीए नंतर उपलब्ध होतात, त्यात एक आहे एमबीए, दुसरं आहे लॉ, तिसरं आहे मास कम्युनिकेशन, आणि चौथं आहे एमएसडब्ल्यू, मास्टर ऑफ सोशल वर्क. या चारही संधी कोणत्याही बीएच काय खरं म्हणजे कोणत्याही ग्रॅज्युएटला मिळू शकतात, फक्त त्याकरता त्याच्या त्याच्या एंट्रन्स एक्झाम देणं आणि त्यामध्ये प्रवेश मिळवणं हे कष्ट घ्यायला लागतील. स्पेसिफिक म्हणजे आता से एक्झाम्पल सध्या जरा त्यातल्या त्यात आर्ट साईडला सायकोलॉजी हा विषय महत्वाचा ठरतोय, पण झालंय असं की आपल्याकडे एखाद्या विषयाला महत्व आलं ना की जो उठतो तो त्यातच जातो आणि त्याचं पर वाट लावून टाकतो. सगळे सायकोलॉजी करायला लागले तर एवढं नाही हो धंदा, पण ज्यांना खरंच आवड आहे त्याची त्यांनी सायकोलॉजी मध्ये सुद्धा, पण मास्टर्स एक लक्षात घ्या आर्ट साईडली मिनिमम मास्टर्सच्या खाली काही नाही, त्यामुळे मास्टर्स पर्यंत गेलात आणि मग त्याच्यात सुद्धा स्पेशलाइज फील्ड लाईक काउन्सेलिंग, स्कूल काउन्सेलिंग, मॅरेज काउन्सेलिंग किंवा अशा प्रकारचे काही स्पेशलाइज कोर्सेस केलेत तर त्याच्यातनं काही संधी मिळू शकते. शेवटचा प्रश्न घेऊया, होम सायन्स विषयी विचारलेला आहे की यामध्ये कशा पद्धतीच्या संधी आहेत आणि खरंच त्याच्यातून पुढे उत्तम नोकरी आणि व्यवसायाच्या संधी आहेत का? निश्चितपणे आहेत. होम सायन्स मुळात 10वी नंतर आहे, खरं सांगायचं तर 10वी नंतरच ती ब्रांच ओपन अप होते, जसं आर्ट्स कॉमर्स सायन्स ओपन होतं तसं होम सायन्स ओपन होतं, आणि अगदी पुणे मुंबईमध्ये तर एसएनडीटी विद्यापीठ हे एक अतिशय जुनं विद्यापीठ जिथं होम सायन्सचा कोर्स आहे आणि तिथं तुम्हाला लाईफ स्किल्स शिकवले जातात, इतक्या वेगवेगळ्या स्किल्स तुम्हाला शिकवल्या जातात, चाइल्ड डेव्हलपमेंट पासून न्यूट्रिशन पासून, म्हणजे न्यूट्रिशनिस्टचे पण कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये, तर असे अनेक कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही जसं स्पेशलायझेशन कराल त्याच्यातलं तसं तुम्हाला रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या दोन्हीच्या खूप चांगल्या संधी मिळू शकतात. आपल्याकडे प्रश्न खूप आहेत पण आपल्याकडे वेळ तितका नाहीये, जवळपास 260 वगैरे प्रश्न आलेले आहेत आणि अर्थातच या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणं आज शक्य नाहीये, कुठल्याही कार्यक्रमात इतके प्रश्न आपण नाही घेऊ शकत, पण मी विनंती करेन की सर जर तुम्ही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तुमचा संपर्क ईमेल मागितलेला आहे तर तो जर दिला तर बरं होईल. ओके, मी टाईप करू का काय करू? व्ही के वेलणकर, व्ही के VELANKAR @gmail.com, परत रिपीट करतो, VELANKAR @gmail.com. धन्यवाद सर, आणि इतका चांगला इतका वेळ दिला तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, लोकसत्ताच्या वाचकांसाठी इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार. आजच्या आपल्या या लोकसत्ता मार्ग यशाच्या या वेबसंवादाचे सहप्रायोजक होते IIM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, त्यांचेही आभार. महत्वाचं म्हणजे या वेबसंवादात
तो यशस्वी होण्यासाठी सहभागी झालेले आपले हे जे मोठ्या संख्येने वाचक सहभागी झाले त्या सगळ्यांचे आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद. लोकसत्ताच्या अशाच वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपण भेटत राहूच. आज आपली जी चर्चा झाली ज्यांना ती पूर्ण ऐकता आली नाही किंवा ज्यांची आज ती हुकली असेल त्यांनीही निराश होण्याची गरज नाहीये, कारण उद्या त्याची बातमी आपल्याला वाचायला मिळणार आहे लोकसत्ता मधून. आणि त्याचबरोबर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपण ही आपली सगळी सत्र जी आहेत ती अपलोड करत असतो यथावकाश. तेव्हा लोकसत्ता वाचत राहा आणि आम्हाला तुमचे अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद. Thank you.